धन्यवाद. अगदी दोन दोन पाच पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे लागते. प्रत्येकाची क्षमता आहे तासभर आपल्या पक्षाचा आपल्या महाराष्ट्राचा विचार समोर मांडण्याची, परंतु वेळेअभावी दोन दोन पाच पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी उरकलं जाते. यानंतर लोकतांत्रिक दलाचे राज्याचे सचिव आदरणीय कुलदीपजी आंबेकर आपणास विनंती करतो आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, मी पॉईंट बोलणार आहे कारण मला माहिती आहे, मला फक्त दोन मिनिटं दिलात. मी मुद्द्याच्या आणि महत्वाच्या विषयावर तुम्हाला बोलतोय. हा जर संयुक्त बैठकीत याचं मला खरंच उशिरा का होईना, पण या राष्ट्रीय पक्षाने पुढाकार घेऊन आजचा कार्यक्रम घेतलाय ते खऱ्या अर्थाने मला थोडं सुखधक्काच वाटतो. कारण का राज्यभर आणि देशभर जी परिस्थिती पाडली, विशेषतः बेरोजगाराची, म्हणजे सरकार दोन गोष्टी म्हणजे येतं असं म्हणतात, एक तरुणाच्या जीवावरती आणि दुसरं गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावरती. आज पाहिलं तर मी आकडेवर थोडस एक क्षण तरी, परंतु आज बेरोजगारी सर्वात जास्त वाढलेली आहे आणि बेरोजगारी प्रमाणे 64% हा इथला तरुण वर्ग आहे ना, तो आज अस्वस्थ आहे. कुठल्या प्रश्नावर अस्वस्थ आहे तर आजचे जे बेसिक प्रश्न आहेत त्यांचे, शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत त्यांचे, आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांच्या हाताला आज जाऊन नाही तर ते कसा करता येईल आणि काय करता येईल याच्यासाठी आपल्याला कृतीशील बसावं लागलं. मीटिंग होईल, चर्चा होतील, आपण याच्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणात हॉलमध्ये उपक्रम घेऊ. म्हणून आज मला सर्व राष्ट्रीय मान्यवरांना सांगायचं की कृतीशील आराखडा काय आहे का आमच्यासारखा. आम्ही तर काय जनता दलातले शरद यादवजी आणि शिक्षक आमदार कपिल पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आम्ही अपडेट म्हणजे पॉईंट टू पॉईंट म्हणजे जे काही विषय आहेत ते क्रिटिकल आणि कृतीशील कसे उतरतील यासाठी प्रयत्नशील असतो, वेळ असतो, तर आम्हाला माहिती आहे, परंतु लगेच होणार नाही. परंतु या जाहीरनाम्यामध्ये जे वंचित घटक आहेत, म्हणजे जे एससी असतील, ओबीसी असतील आणि हे असतील, एससी एसटी आणि ओबीसी या घटकातल्या विद्यार्थ्यांच्या काय अवस्था आहे. आज मागच्या एक महिन्यापूर्वी जर पाहिलं तर आपलं खूप बधीर विद्यार्थ्यावरती हल्ला झालेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, 30 तारखा संस्थेची स्कॉलरशिप बंद केलेली आहे. एसटी एसटी ओबीसीच्या ज्या सेंटरच्या स्कॉलरशिप आहे त्याचं आर्थिक बजेट आहे ते दरवर्षी कमी होत चालले. 2014 आणि 2019 पर्यंत तुम्ही आकडेवारी जर पाहिली त्या शिष्यवृत्त्या बंद होत चालल्या, वस्तीकरण मुलांना मिळत नाही, हे विषय राष्ट्रीय पातळीवर का येत नाही हा मला सगळ्या राष्ट्रीय नेत्यांना सवाल उपस्थित करायचा की आपण आज बोलतोय, टीका करतोय, राज्याची परिस्थिती भयानक आहे, आपण राजकीय दृष्टी बघण्यापेक्षा त्याचे कृतीशील काय आहे आपल्याकडे अजेंडा, हे मला तुम्हाला व्यासपीठावर सगळ्या मान्यवरांना विचारायचे. कारण का आज मला मुद्दा म्हणून या ठिकाणी पलीकडे असताना मी तिला बोलणं बोलताना म्हणली बा याच्यामध्ये आपलं जागा मिळून नाही मिळायची हरकत नाही, आपण खाली बसू, विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही सातत्याने पुण्यासारख्या शहरामध्ये ग्रामीण भागात नेऊन सोडत असतो, पण त्याला जी ज्या पद्धतीने सहकार्य मिळत नाही मोठ्या पक्षांचे ते कुठेतरी मिळत नाही. मला असं वाटतं की इलेक्शनच्या कालखंडामध्ये हे जे मत मिळण्यापेक्षा आपल्याला कायम शेवटी हे जर हे प्रश्न आता का उपस्थित होता, ज्यापूर्वी होते 14 पूर्वी होते, पण याची जी तीव्रता आहे बेरोजगारीची असेल, वस्तीग्राची असेल किंवा शिष्यवृत्ती असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जे काही आज विद्यापीठ आहे ते व्यावसायिक भूमुख आणि शिक्षण भूमुख नाहीत, म्हणजे रोजगारक्षम असणारे विद्यापीठ नाही. म्हणजे तुम्हाला धक्का बसेल की पहिल्या 500 विद्यापीठामध्ये सुद्धा पुण्यासारख्या शहरातलं विद्यापीठ नाही. म्हणजे आपण पूर्वेकडल्या ऑक्सफोर्ड म्हणतो, शिक्षणाचं माहेरघर म्हणतो आणि जगाच्या आपण पश्चिमात्य संस्कृती सगळ्यात जास्त अनुकरण करतो, परंतु कृतीशील पात्र शिक्षणाचा दर्जा किती घातवलाय, परंतु माध्यमिक असो, प्राथमिक असो आणि उच्च शिक्षण असो, आज एमफिल आणि पीएचडीचे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद आहे, हे जे प्रश्न आहेत हे का आपल्या अजेंड्यावर काय येत नाहीत, शिष्यवृत्तीचे प्रश्न काय येत नाहीत, एससी एसटीचे वेगळे आणखी प्रश्न काय आहेत ते मुख्य प्रवाह देण्यासाठी आपण काय करावं, यासाठी मी आज तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की यासाठी जर आपण काही करत असाल तर निश्चितच मी तुमच्या बरोबर आहे, एक पक्ष म्हणून नाही तर एक विद्यार्थी म्हणून आहे. मला इथं कार्यक्रमाला बोलण्याची तुम्ही संधी दिली, मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझं भाषण सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून अत्यंत मोलाचं असं कार्य उभा केलेले कुलदीपजी आंबेकर, धन्यवाद. यानंतर के जे जोसमन यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत करावं, व्यक्त करावं. निलेशजी भोसले मुंबई शहरचे योगाध्यक्ष, आपलं मनपूर्वक स्वागत. Leaders of Indian Youth Congress, Nationalist Youth Congress, Swabhimani Shekhaji Paksh, President and Workers Party, Sambhaji Dugesh, and all dear friends. We are here to execute a historic responsibility which is bestowed to the
youth of Maharashtra. This city, Pune, was controlled the whole India under Mahaji Sindhya, Peshwas. Those people controlled the Mughal Empire. So the Pune, leaders from Pune once support was the destiny makers of the whole country. So now again, you are bestowed with the same destiny. Because the last 70 years of our independence, we have never ever came across with such lies, blatant lies. Every day we are coming across, every day we are forced to hear, every day we are forced to understand lies, lies after lies. So that lies have to be countered. What the people of the country is going through, what kind of difficulties, what kind of peril this 130 crore people is suffering under an autocratic government. One madman is killing this country, killing our traditions, killing our democracy. Whatever we have cobbled together for the last 70 years, he is out to destroy everything. And it is the duty of the youth of Maharashtra to counter him, to defend him, to defend this nation. Because you know, in North India, as far as the estimations are concerned, India is going to lose around 80 Lok Sabha seats, 80 to 100. That make them around 200, 220 for the whole NDA, and for BJP it is around 180. That is not enough. We have to cut short another 30 Lok Sabha segments, 30 to 40. If we are able to do that, then the NDA will come down around 170, 150. If that made possible, we are going to be saved ourselves. We are going to save the country and ourselves from an autocratic regime which is based on lies, of the lies, for the lies, and for the lies. Such a government needs to be defeated. What do we have expected? The youth, the farmers, the common man, what did we have expected when the government came to power? He promised us, he will be bringing back the whole black money from the airport. He promised us 1 crore, 2 crore employment every year. That means 10 crore employment will be created. And at the same time, farmers will be offered better price. But nothing happened. We have been cheated. We have been taken from our rights. Now it is our turn to take the revenge from the Modi and associates. So this makes us a duty to revenge. And we have to take this message to every household. Just not from speaking from the dais, our youth congress, NYC and all other alliance partners. How to make arrangement that we will be encountered every voter in the country, every voter in the Maharashtra, that turned on, that you have been taken for a ride. Now the time is over, we have to take the revenge. So prepare the entire Maharashtra to take revenge and end this war. Because Pune, just one moment I am taking, Pune has very unique place in the history of the country. The British has ruled 300 years in India and never ever they signed a surrender of instruments with any Indian rulers. But in Pune, in Wadgaon, the forces of British East India Company signed an instrument of surrender before the great Maratha warrior Mahaji Sindhya. Mahaji Sindhya ke fort ke samne angrezon ne apna aatmasamarpan kiya. So same Pune ke log, same Maharashtra ke log ke samne communal forces of Narendra Modi will be surrendered and we have to take the fight. धन्यवाद. यानंतर चित्ररेखा ताई यांना मी विनंती करतो आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आज
या ठिकाणी उपस्थित काँग्रेसचे नॅशनल यूथ लीडर केशवचंद्रजी यादव, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे धीरज भैया, या मीटिंगसाठी ज्यांच्या आयोजनासाठी ज्यांनी खूप मेहनत केली असे तुम्हाला सर्वांचे लाडके सत्यजितदादा तांबे, प्रवीणदादा गायकवाड आणि व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, माझे बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, मला वाटतं की 2019 ची निवडणूक ही निवडणूक नसून ही एक प्रकारची लढाई आहे. इट्स लाईक अ फाईट दॅट हॅपन्ड इन 1947, आय वुड लाईक टू से इट इज अ लढाई फॉर आझादी. इट इज अ फाईट फॉर फ्रीडम. इट इज अ फाईट फॉर कीपिंग द बेसिक सोल ऑफ इंडिया इन प्लेस, कीपिंग द बेसिक सोल ऑफ डेमोक्रेसी इन प्लेस, असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी अनेक इलेक्शन पाहिली, तुम्ही माझ्याहून जास्त इलेक्शन पाहिली, की सत्ता आल्या गेल्या पण सर्वसामान्य माणसाला मागच्या 5 वर्षात जे जे झालं, विचारवंतांच्या हत्या असो किंवा ज्या पद्धतीने बेसिक आपल्या भारताचा गाभाच कुठेतरी काढून घेण्याचा प्रयत्न झाला, मला वाटतं ही परिस्थिती आधी कधीच आली नव्हती. आणि ती या मागच्या 5 वर्षात याच देशांनी पाहिली. आणि कुठेतरी प्रवीणदादा, असं मला वाटतं की आपलं जे लोकतंत्र आहे त्याच्यावरतीच अटॅक झाला. आणि म्हणून मला वाटतं 2019 ची निवडणूक ही लोकशाहीसाठी, डेमोक्रेसी टिकवण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, की सत्यजितदादा म्हटले ते सत्य आहे की उद्या कदाचित अशी अनाउन्समेंट येईल, म्हणजे प्रधानमंत्री जेव्हा जेव्हा म्हणतात की मी देश को संबोधित करणे जाता, मला धडकीच भरते. अरे बापरे, आम्ही क्या संबोधित करेंगे, म्हणजे कोणाचा विचार ते घेणारच नाही, पण काहीतरी भरतच करतील, भारताची व्यापकताच ते समजून घेणार नाही. आणि उद्या सांगतील की संविधान कॉन्स्टिट्युशन के जगा मैं मनुस्मृती रख रहा हूं. ही परिस्थिती आज खऱ्या अर्थाने भारतात आली आहे. मैं आपको एक इन्सिडेंट बताना चाहती हूँ धीरज भैया, की इथले आमदार माननीय श्री राम कदम म्हणतात की मतदारसंघातल्या कुठल्याही मुलीला उचला आणि घेऊन जा. तुम्ही एक आमदार आहात, आम्ही आमचा पक्ष खूप लहान आहे, प्रवीणदादांचा आहे, काँग्रेसचा आहे, पण एवढं मी सांगू शकते की जर अजितदादा असते, भाई आमदार जयंत पाटील असते किंवा पवारसाहेब असते, एका सरपंचांनी जरी असं म्हटलं असतं ना, तरी त्याची पक्षात नाकलपट्टी आपण केली असते. आणि म्हणतात की जो देश ज्याच्यावरती आज सगळ्यात मोठा प्रश्न हा महिलांच्या सिक्युरिटीचा आहे, पण आम्हाला प्रश्न दिसतच नाहीत ना. आम्ही मीडिया आणि मार्केटिंग करायला इतके बिझी आहोत, म्हणजे मला तर वाटतं आपले प्रधानमंत्री आणि बीजेपी थोड्या दिवसांनी ना कोको कोलाला मागे टाकतील. हे लोक ना कोको कोला, म्हणजे कोको कोला कसं विकते, गावात विकायचं तर त्याला थंडा बोला, शहरात विकायचं तर आल्या भटकडे द्या आणि तिला प्यायला सांगा कोको कोला. हे मार्केटिंग आणि ब्रँडिंग मध्येच बिझी आहे बाबा. नो, हे मार्केटिंग आणि ब्रँडिंग नाही, आमचं आयुष्य आहे, तुम्हा आम्हाचं फ्युचर आहे, हे आमचा देश आहे. तुम्ही याला असं मार्केटिंग आणि ब्रँडिंग मध्ये पैसे घालवू शकत नाही. आणि हे मी फॅक्ट्स अँड फिगर्स मी म्हणते भैया, वी ओन अ न्यूज पेपर अँड सडनली देर आर अ जर्नलिस्ट हिअर अँड मोस्ट ऑफ द मीडिया इज मॅनेज आय ओपनली से दॅट अँड देर आर अ फ्यू जर्नलिस्ट लाईक अस हु स्टील टुडे बिलीव दॅट मीडिया इज द फोर्थ strong hold, strong pillar of democracy, and suddenly our rate, we were given 4 times more rates from DAVP. Why? Couldn't that money be used for children? Couldn't that money be used to make better roads? Couldn't it be used for pending scholarships? Today the media, a major sect of the media, unfortunately, even I am a part of the media, but I will criticize it because it affects our life as a youth. Today the media has been used as an anesthesia. बीजेपी एनेस्थेशिया घेते, लोकांना इंजेक्ट मीडिया थ्रू करते, ऑपरेशन करते आपल्यावर आणि आपल्याला वाटतं बरं झालं बरं झालं. सो समवेअर ऍज अ यंग जनरेशन, ऍज अ यूथ कार्यकर्ता, आकाश, वी आर गोना हॅव टू रिअलाइज दॅट वी आर गोना हॅव टू टेल द पीपल टू रीड बिटवीन द लाईन्स. अँड अर्णब गोस्वामी कम्स अँड सेज देशद्रोही कन्हैया. अरे देशद्रोही तूच आधी कसा झाला होतास बाबा माझा, तू पत्रकार आहेस, तू प्रश्न विचार की हे तुझ्यावर अलिगेशन झालं, ते तुझ्यावर हे झालं, तू डायरेक्ट असं कसं बोलता तुम्ही. सो यू आर बेसिकली कमिंग ऍज अ पपेट. मी नाव घेत नाही, पण परवा एका पत्रकाराने मला विचारलं, म्हटलं वाय आर यू नॉट कमिंग इन टू स्टेट पॉलिटिक्स बिकॉज यू नो द स्टेट सो वेल. सो ही सेड आय डोंट वॉन्ट टू बी अ सीएम अपॉइंटी.
So you have to realize that social media is our only weapon, or even certain sets of newspapers, certain even news channels, but very few unfortunately are our weapons. We have to use them. As a youth, we will have to go to people, tell them that what have they done, what are their priorities. I simply don't understand. Bhaiya, you are from Gorakhpur. They have crores of rupees to spend on yoga day, but 80 children die in your city because the civil hospital didn't have oxygen cylinders. And why they didn't have oxygen cylinders was because the bill of the oxygen wasn't paid. I ask you, what are your priorities? In 5 years, what were their priorities? Yoga day was their priorities. Pradhan Mantri mantat swachhata ek adhyatmik anubhav hai. मला प्रधानमंत्र्यांना विचारायचं आहे की जो माझा बिचारा दलित बांधव मॅन्युअल्स मध्ये जातो आणि सगळी घाण आपल्या नाकात घेतो ना, त्याला विचारा किती आध्यात्मिक अनुभव येतो. तुम्ही हे करता, तुम्ही एवढ्या विदेशात फिरता, इथे हाऊस अटेंड करत नाही, तुम्ही विदेशी परदेशी फिरता, तुम्ही टेक्नॉलॉजी आणा की मॅन स्कॅव्हेंजिंग बंद होईल. आय थिंक इंडिया इज वन ऑफ द फ्यू कंट्रीज वेर स्टील ह्युमन स्कॅव्हेंजिंग इज गोज ऑन. वी डू ह्युमन स्कॅव्हेंजिंग. ती टेक्नॉलॉजी तुम्ही आणायला मानत नाही, पण तुम्ही मार्स वर पाणी शोधायला जाता. इथे गावोगावी गल्लो बोली आमच्याकडे पाणी नाहीये, पण तुम्ही मार्स वर नक्कीच पाणी शोधायला जाता. मला वाटतं ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपणच ती बदलू शकतो. आज भरपूर नाराजी लोकांमध्ये आहे, पण मी जसं म्हणते एक प्रकारची आफू लोकांना देतात, तर ती आफू ती नशा आपल्याला लोकांची उतरवली पाहिजे. बरीचशी उतरलेली आहे. आमचं स्वप्न आहे की आम्हाला काय तुम्ही हे सांगू नका, मी तुम्हाला हे करीन, मी तुम्हाला ते करीन. आम्ही करू, हा देश आपला आहे. आम्हाला राहुलजींसारखे प्रधानमंत्री हवे की जे म्हणतील की जे सर्वसामान्यांपर्यंत जातात, त्यांची गोष्ट ऐकून घेतात, सगळ्यांची गोष्ट ऐकतात आणि मग एखादी पॉलिसी बनवतात. तर त्या पद्धतीचे प्रधानमंत्री या खऱ्या अर्थाने या देशाला गरजेचे. आम्ही करू नको प्रधानमंत्री जी, आम्हाला रोटी कपडा मकान इंटरनेट द्या, त्याच्यासाठी असणारं पोषक वातावरण द्या, आम्ही जगू. आमच्या भांडणं लावू नका, आम्ही जगू. हे मला वाटतं या ठिकाणी तुम्हाला सगळ्या लोकांना सांगायला लागेल, याचं प्रबोधन करायला लागेल. मी जाता जाता एवढंच बोलेन की आमचा पक्ष लहान आहे, कामगार चळवळीतला शेतकऱ्यांचा पाठिंबा देणारा पक्ष आहे. मला बरोबर एका मुलाखतीत विचारलं की आप मार्क्स के विचारधारा ला रहे, आज वो कामगार किधर है? बेरोजगारी आज इतकी वाढली आहे, सो मच अनएम्प्लॉयमेंट भैया, दॅट इफ देर इज अन आय टी प्रोफेशनल, ही इज पेड फॉर 8 आवर्स, बट ही इज बीन वर्क फॉर 20 आवर्स अँड ही डेअर से एनिथिंग अबाउट हिज राईट. ए, ही विल लूज हिज जॉब. बी, ही विल नॉट गेट अ जॉब एनिवेअर. अँड 3, इफ ही स्पीक्स अगेन्स्ट देम, हु विल सपोर्ट हिम? This is the new kind of new collar, white collar slave, and these are the people we are fighting for. And today as a united front we are all fighting for the cause. Mala vatta nivadnuk mantli ki akdevari yetat madhya pradesh madhe, mi jar chukat nasil ta sanga, madhya pradesh madhe ani rajasthan madhe jawar jawar congress che 10 ते 20 amdar he 100 ते 200 ते 50 cha farkani padle. tyachamule mala sangaycha ki tumhi ja ward madhe kaam karta, ज्या विभागात काम करता, ज्या आमदारकीच्या मतदारसंघात काम करता, तिथे तुम्ही एकेका मतदारापर्यंत जा. म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी परवा अॅनिमल वेलफेअर एका एनजीओ होता, त्यांची सुद्धा मीटिंग घेतली. सगळ्यांची तुम्ही मीटिंग घेतली पाहिजे, सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. की सत्यजित भाऊ म्हटले ते खरं आहे की जर एक सर्वसाधारण जिग्नेश मेवानी किंवा कन्हैया कुमार ते करू शकतात, तर हे महाराष्ट्र कोणाचं आहे? शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असलेला हे महाराष्ट्र आहे. पवार साहेब, अशोकजी चव्हाण, जैन भाईंसारखं इथे आज सुद्धा नेतृत्व आहे. तर जर ते आपल्याला एवढे पाठिंबा देऊ शकतात, तर नक्कीच आपण युवक आणि युवती म्हणून एक वेगळं राजकारण या महाराष्ट्रात घडवू शकतो. मी भैयांना एवढंच सांगेन की आम्ही महाराष्ट्राचा जास्तीत जास्त प्रयत्न करू की जास्तीत जास्त खासदार हा महाराष्ट्र या आपल्या आघाडीला कसा देईल. एवढंच बोलते, या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानते. जय हिंद, लाल सलाम. धन्यवाद ताई. व्यासपीठावरून पुढे एकदा एक सूचना आलेली आहे. 1 तासाचा कालावधी आपल्या नियोजित कार्यक्रमाचा शिल्लक आहे. जिंदा सांडवर
यांचं 15 मिनिटाचं मनोगत या ठिकाणी ते व्यक्त करतील. तर नंतर 3 प्रमुख वक्ते आहेत, 2 राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रवीणदादा गायकवाड असे 3 वक्ते आहेत. 1 तासामध्ये हे सगळं बसवायचंय. मी जिंदा सांगोर यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी यायचं. ज्यांनी राजस्थान च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे. 200 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष जाऊन केलेले आणि आज देशातील विविध 5 राज्यांमध्ये ते काम करत आहेत. जिंदा सांगो. मंच पर उपस्थित केशव चंद जी को से मैं माफी मांगना चाहूंगा कि मैं ये हिंदी में नहीं बात कर सकता. और जोसेफ जी से आई वांट टू डीपली अपोलोजाइज यू फॉर नॉट टॉकिंग इन फर्स्ट मलयालम एंड देन इंग्लिश. सो द एड्रेस विल बी इन मराठी बट द सेंस विल बी ऑफ अ मेल 2009. इथे उपस्थित सर्व मित्र बंधू भगिनींनो आणि ह्या म्हणजे पुण्यामध्ये बोलणं म्हटलं की जरा मला तर अडचण येते, कारण सगळ्या स्ट्रॉंग ओपिनियनची लोक इथे मिळतात आणि त्यांचं ओपिनियन एकदम बरोबर असतं, चुकीचं नसतं. म्हणजे आणि ही ती परंपरा आहे आणि ह्या परंपरेमध्ये माझी एकच विनंती आहे, माझ्याकडून जे काही चुकेल ते तुम्ही मला थांबवा सांगा. पण आपलं जे संभाषण आहे पुढचं 15-20 मिनिटाचं तर त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी मी इथे देण्याचा प्रयत्न करतो. एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की महाराष्ट्रात आपल्या पार्टीचा आपल्या युवक कार्यकारिणीचा जो प्रत्येक कार्यकर्ता शेवटला ना जो काय म्हणतोय की मला काम करायचंय त्या प्रत्येकाला मी आज काम देणार. प्रत्येकाला असं टास्क भेटणार आहे. आम्ही राजस्थान विधानसभेमध्ये 200 विधानसभांना जवळ वर्षभर काम केलं, जवळजवळ 5-5.5 लाख कार्यकर्त्यांची ट्रेनिंग ओरिएंटेशन पार्टीने खूप मोठा स्कोप दिला, खूप कामं झाली, प्रत्येक कार्यकर्त्याला काम होतं आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाचं इव्हॅल्युएशन पण झालं. त्याच्यानुसार पुन्हा कोर्स करेक्शन करून आता राजस्थानची जी प्रदेश कार्यकारिणी आहे ती लोकसभेसाठी तयार. आता सुरुवात मी एका जोकनिकरने निकालणार आहे आणि गंमत खूप भारी आहे. गावची पाटली नसते. एक कीर्तनकार आहेत ते भारी हा जोक सांगतात, मला त्यांची शैली जमणार नाही. गावच्या पाटलीनी सोन्याच्या बांगड्या घेतल्या, गावच्या पाटलीनी सोन्याच्या बांगड्या घेतल्या, अख्ख्या गावात मिरवली हातात घालून, अख्ख्या गावामध्ये फिरली, कुणीच विचारलं नाही कधी घेतल्या, केवढ्या घेतल्या, किती तोळ्याच्या घेतल्या, कोणत्या सोन्यावर घेतल्या, काही माहित नाही. दिवसभर फिरली. आता म्हणली संध्याकाळचं जेवण बिवण बनवलं, पाटील आलं, पाटलाला वाटलं चांगल्या बांगड्या बनवल्या, आज जरा पुरणपोळी तरी खायला घाली, काय ते बनवायचं ते बनवलं, दिलं पाटला कुठं, पाटलाला सांगितलं की अजिबात नाही असेल बोलायचं. पाटील म्हणले आता काही येतो अजून वाढू का, नाही नाही मला नाही राग आलाय. म्हणले काय म्हणले, कुणीच विचारलं नाही, एवढं मोठं कौतुक झालं कुणी विचारलं का नाही, आता काय करायचं. पाटील बाहेर आहे, गवताची वळी लावली होती माग परसामध्ये, त्या गवताची वळी आग लावून दिली. म्हणले अरे पळा अरे पळा अरे पळा पळा, आग लागली आग लागली, सगळं गाव उलटलं. गवताच्या गंजीचे शेजारी छपार होते, छपार पेटलं, छपराच्या शेजारी परसाची खुली होती ती पेटली, घर पेटलं, वाडा पेटला, सगळंच पेटलं ना. आणि इकडं पाणी मारा इकडं पाणी मारा, तो हातातल्या बागड्या आहे का बाईली पाहिल्या म्हणल्या केवढ्याला केल्या अग केवढ्याला केल्या. दिवस एक आहे आता इथून सुरू झालं गंजीपासून वाड्याच्या याच्यापर्यंत जातो चौकटीपर्यंत आलं तेवढ्याला झाल्या. आता काय झालं माहितीये का, आपला एक पाटील आहे आणि पाटलांनी 5 वर्ष लई फेकलो, दाना 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 फेकून फेकून पाटील दमून गेला. शुटी पार ईशीच्या दरवाजा जाऊन बसला. म्हणलं मी चौकीदार आहे, जेवढे गावंडे आहेत ना त्यांना सांगतो तुम्ही चौकीदार आहे बरं का, पण गावात तस नाही मस नाही, गावात तस नाही मस नाही, आता करायचं काय करायचं काय. पाटलांनी ना निरून येत गवताची गंजी बांधून ठेवली होती, त्याची सुरुवात केली होती 1948 ला आणि ती गवताची गंजी लोअर ऑर्बिट मध्ये बांधून ठेवली होती.
त्याला खालून एक एक काडी पोचवली. आता पाटील म्हणला की काही मोठा काहीतरी कार्यक्रम करायचा असेल ना, ती गवताची गंजी उडवायला पाहिजे. झालं बाबा सगळं तयार झालं, सगळ्या योजना दिल्या, कारण मी एवढं सगळं करतोय कोणीच लक्ष देई ना, बरोबर. आणि मग पाटलांनी काल त्या ट्विटरवरती गावकऱ्यांना सांगितलं की लय मोठी अनाउन्समेंट आहे, लय मोठी अनाउन्समेंट आहे. लोक घाबरली, लोकांना काय वाटलं, पाटील परत नोटबंदी जर काही केली ना गाव साहेब लोक एटीएमच्या उभी राहील, पाहिली ना सगळी. काही वाटलं नाही नाही, अकाउंट मध्ये 15 लाख येणार आहे, मोबाईल येऊन बसली. अरे कधी डिपॉझिट होत आहे, एकदम बाबडीच्या झाड औसाडला पण तिकडे चांगली ती पहिलं मार. ठीक आहे पाटलांनी आलं बाबा की इकडं पाटील मित्र असं तसं सगळं सगळं झालं. पाटील म्हणला काय ते अंतरिक्ष मध्ये आम्ही काहीतरी पाडलं बाबा. चालेल सका पाटील, दोडा पाटील, हा पाटील, तो पाटील, सगळे बोला झाले. एटीएम ला गेलेली पळून माग आली, ते बाबडी बसलेलं खाली उतरलं. हॅलो म्हणले गोंधळ काय झाला, ते म्हणले तिकडं वरती कुठेतरी सॅटेलाइट होता आणि पुण्याच्या सुभेदाराला वाटलं की तू का फ्री स्पाय सॅटेलाइट होता, म्हणजे आपल्या गावाची गंजी नव्हतीच, सगळ्या पाटलाच्या गंजीला आग लावली. हा गजब झाला ना, गजब काय 3 मिनिटं बोल आणि हाताचे थरथर कापले आणि हातातल्या निवडणुकीच्या बांगड्या दाखवल्या आणि लोकांना म्हणले अहो ते पेटवलं बरं का, पण नाही सांगायचं का तो हाताचा थरथर कापत होता, अहो या बांगड्या बघा त्यांना मतदान घ्या त्या मतदान. हा अरे काय खेळ चालवलाय तू, हा गावचा पाटील मग म्हणला, गावचे चौकीदार बोंबलले, गावगुंड बोंबलले, सगळंच बोंबललं. हा आणि तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही काहीच करू शकले नाही, सॉरी म्हणून स्पेस मधली गवताची गंजी पेटवता असं आता मागच्या 70 वर्षामध्ये काही केलं नाही. अरे एक एक काडी काडी उचलून आणि गमत काय होती माहिती का, हिंजवडीच्या आय टी पार्क मध्ये एकदम वा मोदीची वा, त्या भुसणाऱ्याला एकच विचार, एकच विचार, हा त्या आय टी पार्कचं नाव काय बाबा, त्याच्यानंतर दुसरा विचारा काय बाल कुणी योजना आणल्या कुणी, हा मातीत राबलं कोण, हा हे बोल. आता तसं जर काय असेल ना तर बाजूला नदी तिची थोडी मा. प्रश्न भूमिकेचा आहे, प्रश्न काय आहे भूमिकेचा आहे, आणि प्रश्न हा नाहीये की तुम्ही आम्हाला मतदान करा, प्रश्न हा आहे की आमची भूमिका काय, आणि आमची भूमिका जर काय तुम्हाला पटत असेल तर तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आघाडी सगळ्या या एकत्र जे आलेले आहेत ना लोकशाहीसाठी, त्यांच्यासाठी मतदानाला. ओके दुसरं प्रेझेंटेशन, आता मी एक इन्स्ट्रुमेंट तुम्हाला देणार आहे. खरं म्हणजे ट्रेनिंग संपूर्णपणे एक दिवस भराचं आहे आणि खूप काही गोष्टी आहेत, पण त्याच्यातला जो मूळ गाभा आहे, जो आत्मा आहे, तोच आपल्याला फक्त हे करायचा. नेक्स्ट 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 ही मतदार यादी आहे. हा प्रत्येकाला प्रत्येकाचा बूथ माहिती आहे, आपला प्रत्येक कार्यकर्ता जो आहे, आपला प्रत्येक कार्यकर्ता त्याला त्याचा बूथ माहिती आहे. हा आपल्याला काय करायचंय, ह्या मतदार यादीचं वाचन करायचं, काहीही रॉकेट सायन्स नाही. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी ज्यावेळेस गुजरातमध्ये, महाराष्ट्रात, कर्नाटकात, राजस्थानमध्ये ज्यावेळेस काही जुन्या लोकांबरोबर बसलो ना, तिथे म्हणले आम्ही 72 ला केलेले, आम्ही 68 ला केलेले, आम्ही 86 ला केलेले, नवीन काहीच नाहीये.
पण हे साधन इतकं सहज सरळ सोपं सुंदर आहे की तुम्ही संपूर्ण राजनीती बदलू शकता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तुम्ही स्वतःची पुढची 25 वर्षाची राजनीती निर्माण करू शकता. याच्यामध्ये काय केलंय, प्रत्येक वोटरची एंट्री आहे. समजा आता आपला बूथ आहे 800 ते 1200 मतदारांचा एक बूथ आहे, बरोबर. आता त्या 800 ते 1200 मतदारांचा जो बूथ आहे तिथं सगळ्या धर्माचे, सगळ्या वर्गाचे, जाती समूहाचे असे वेगवेगळे लोक आहेत. आता याच्यामध्ये महत्वाचं काय की आपल्याला, आपण जर का त्या बूथवरती राहतोय तर आपल्याला हे स्पष्टपणे माहिती असतं की हा माणूस इथं राहतोय का, हा मतदार त्याचं पॉलिटिकल इन्क्लिनेशन काय, हा कोणत्या वर्गातून आहे, हा काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. तसं फक्त तुम्हाला मार्किंग करायचं. आता याला गरजेच्या गोष्टी काय, दोन मतदार यायला पाहिजे. एक मतदार यादी, त्याची जॉरॉक्स, तुमच्या बूथ बूथवरती 9 निदान 5-6 लोक पाहिजे. आणि मी तुम्हाला अजून एकदा स्पष्टपणे सांगतो, लास्ट मॅन स्टँडिंग जरी बूथवरती मिळाला ना तरी काम होते. मी गुजरातमध्ये पाहिले, ज्या बूथवरती 50 वोट काँग्रेसला मिळत होते तिथं लास्ट मॅन स्टँडिंग मिळाला तिथे 150 मतदान मिळालं. तर ज्याची काम करण्याची इच्छा आहे ना तो नक्कीच हे करू शकतो. वोटर लिस्ट रिडिंग मध्ये काय करायचं, प्रत्येक मतदाराचं नाव घेतलं जाईल. तुम्हाला तो मतदार माहिती आहे, त्याला तुम्ही टॅग देणार की बाबा हा हा मतदार आहे, हा हा बीजेपीलाच मतदान करणार आहे बाबा, सोडून द्या विषय. दुसरा मतदार त्याचं नाव घेतलं, तुम्हाला कळतं की तो मयत आहे, तरी पण त्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे. ही मयत लोक जागे होतात का, नाही ती मरत नाही. मी खूप ठिकाणी पाहिलंय की धडा 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 बाहेर निघतात, कोणत्या येड्याबाबडी झाड पिले असत माहित नसतो, पण मतदानाच्या दिवशी मात्र नेमके येतात. आणि तुम्हाला एक सांगतो, गुजरातमध्ये ज्या 12 सेगमेंटमध्ये आपण हरलोय तिथं 50 ठिकाणी आपले पोलिंग, 50% ठिकाणी पोलिंग स्टेशन वरती पोलिंग एजंट पोहोचले नव्हते. आपण हरलोय किती आणि 100, 200, 1200, 1300 अशा मतदानाने हरलेले. म्हणजे काय, एका बूथवरती 4-4, 5-5 जरी मतदान पडलं असतं तरी गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेमध्ये असते. आता हे टॅगिंग काय करायचंय की बाबा कोणत्या जाती समूहाचं आहे, कोणत्या धर्माचं आहे, काय आहे, त्याचं सगळं टॅगिंग केलं, त्याचा मतदाराचा कल काय हे पाहिलं, हे 3 तासाचं काम आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांचं एक खूप मोठं इरिटेशन असतं, अरे वो मतदान आलंय आता महिना राहिलंय आणि कॅम्पेनिंग करायचं का, वोटर लिस्ट रिडिंग करायचं, तुम्ही 3 तास द्या. तुम्हाला एक गंमत सांगू का, आता काय होतं, उमेदवारांनी एकदा ऑफिस लावलं ना की उमेदवाराच्या ऑफिसच्या तिथं एक वायफायचा कोड लिहिला होतो आणि पासवर्ड लिहिला होतो. सकाळी कार्यकर्ता उठतो, सगळं एकदम सफेद विभेद घालतो, तिथं जातो बसतो ना आता पबजी खेळत, बरोबर. आणि मधमाशांचं मोळ असतं ना, तशी सगळी चुकटून चुकटून बसत, उमेदवार 11-12 वाजता तू बा हो काय करतीये, निश्चिंत होतो कारण माहोल आहे. त्याला विचारायचंय की तुझं मतदानाचं टार्गेट किती, तू वोटर लिस्ट रिडिंग केलं त्याच्यातल्या किती मतदानाची तू जबाबदारी घेतलेलीस, तुझा होम व्हिजिट 3 वेळा झाली आहे का, तुला जे मतदान टॅग केले, समज तू माळी समाजाचा आहे, तू माळी समाजाच्या मतदानाची जबाबदारी घेतलेली आहे 200, तुला गरज काय, पहिली महत्वाची गोष्ट काय गरज आहे की बाबा नाही आम्हाला हे मतदानामध्ये थोडी अडचण आहे, एखादा नेता आला तर आम्हाला मदत करेल. ती सांग, तुमची जी प्रचाराची रूम आहे ना तिथं फक्त ज्यांचं काम आहे ते तिथं पाहिजे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला वोटर लिस्ट रिडिंग करून त्याच्यामधले प्रत्येक कोडचे काढलेले बाजूला, तर प्रत्येक कोडनुसार प्रत्येकाने 8 जणांनी जबाबदारी घेतली. त्याच्यानंतर आपल्याला टार्गेट सेट करायचं. टार्गेट सेट काय, एका बूथवरती किती मतदार असतात कोणी सांगू शकेल, 1200. मला एक सांगा की एका बूथवरती असं किती मतदान पडलं पाहिजे की आपण जिंकू शकू. एक गणित झालं, एखाद्या उमेदवाराला एखाद्या बूथवरती 275 जर काही मतं पडली तर तो उमेदवार जिंकतो, पण त्याला सगळ्या बूथवरती 275 पडायला पाहिजे का नाही, बरोबर. आता सगळ्या बूथवरती 275 पडण्याची परिस्थिती आहे का, मग तुम्हाला ज्यावेळेस टार्गेट सेट करता त्यावेळेला तुम्हाला ते टार्गेट वरती कम्युनिकेट करायचंय.
आता ते कम्युनिकेट करणार करण्याचा जो पार्ट आहे ना तो खूप महत्वाचा आहे आणि तुमचा जो कलेक्टिव्ह डिसिजन असतो. नेक्स्ट 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 एक इमेज हे एक पेंटिंग आहे. हा मी थोड्याच वेळात युवा कार्यकारिणीचं काम आहे हे पेंटिंग. हे पेंटिंग कुठलंच आहे कोणी सांगू शकतं कशाचं पेंटिंग आहे? ऑलिम्पिक गेम ऑलिम्पिया गाव. हे एक असं पेंटिंग आहे ज्यांनी अलेक्झांडर द ग्रेटला समजून आणि बियास नदीच्या किनाऱ्यापर्यंत आणून ठेवलं. अलेक्झांडर द ग्रेट चं वय काय होत त्यावेळेस? किती वय होत? ही वॉज 26 इयर ओल्ड. म्हणजे काय ग्रीक राजाच्या युवक कार्यकारिणीचा तसा ऑफिशियली सदस्य असायला पाहिजे होता बरोबर. हा पण ह्या पेंटिंगनी अलेक्झांडर द ग्रेटला सतलुज नदीच्या म्हणजे त्यावेळेच जे लोकांना माहीत असलेलं जग आहे ना ते सगळं पादाक्रांत करून झालं होतं. जग जिंकलं होतं त्या पेंटिंग मध्ये. काय माहितीये का ही काही लोक पळता येते ऑलिम्पिया गावामध्ये त्यांनी एक स्पर्धा भरवली. काय की कोण जोरात पळतोय, कोण भाला जोरात फेकतोय, कोण गोळा जोरात फेकतोय. आता ही काय गरज आहे का 5000 वर्षांपूर्वी? पण याच्यामध्ये संपूर्ण युद्धनीती आहे. संपूर्ण युद्धनीती आहे. जे पळणारे लोक आहेत ना हे पळणारे लोक मेसेंजर आहेत. मेसेंजर म्हणजे काय की जी वॉर फ्रंट आहे त्या वॉर फ्रंट वरती काय गोष्टी चालल्यात ते पळत पळत येऊन माधव प्रमुखाला सांगायचंय. मग तो कमांडर काय करतो की तिथं वीक आहे ते वीक पडले तिथं घुसा आपण तिकडून स्ट्रॉंग झाले तिकडे या. कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी त्या होती. अभिसरण होत आहे संपूर्णपणे. पर्शियन साम्राज्याच्या फौजेचं गुणोत्तर 1:10 होतं. ज्यावेळेस अलेक्झांडर द ग्रेट तो समुद्र पार करून संपूर्ण थकून आला होता त्याच्यासमोर पहिल्यांदा पर्शियन साम्राज्य होतं. 1:10 दुपारपर्यंत अख्खी फौज कापून टाकली. दुपारपर्यंत अख्खी फौज कापून टाकली. कारण काय तुमची जी शक्तिस्थाने आहेत त्यांचा योग्य वापर केला. आता ह्याच पेंटिंग मधला जो पळणारा आहे ना तो आपला भूत आहे. भूतवरचा कार्यकर्ता आहे. तो भूतवरचा कार्यकर्ता त्याला नक्की काय गरज आहे? तो वरती काय मेसेज पाठवतोय? तुमचं विधानसभा सेगमेंट असेल, तुमचं लोकसभा सेगमेंट असेल, किंवा तुमचे 10 भूत असतील, किंवा तुमचे 20 भूत असतील, ही तुमची योजना तुम्ही बनवा. ही तुमची योजना तुम्ही बनवा. गावचं पाटील येड झाले, ते आत्राळा जाऊन बसले, खाली मैदान मोकळं आहे. तुम्हाला एक साधी सरळ गोष्ट सांगतो. तुमच्या बलस्थानांचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी विजय पाहिलेला आहे. मी विजय पाहून आलेला माणूस आहे. आणि काहीही खोटं बोलायला नाही लागलं. काहीही खोटं बोलण्याची अजिबात गरज पडली नाही. एक शब्द खोटं बोललो नाही मी. असं अजिबात समजू नका की हा प्रोपोगंडा आहे, हे सगळी राळ आहे, असं आहे तसं आहे. हातबल होऊ नका. तुमच्या दोन हाताने तुम्ही काय करू शकता ना तेवढं ठरवा. ते दोन हात ज्यावेळेस एकत्र होतील ना, आज इथं सगळे एवढे हात एकत्र झालेले, महाराष्ट्राचा नूर बदलायला वेळ लागणार नाही. आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जे काही धुरंदर आता बोलता येते, मुक्ता फळ हे करता येते, त्यांना उत्तर आपल्या प्रत्येक बूथवरती द्या. विजय आपला पक्काच आहे. थँक्यू. आम्ही पोलिंग एजंटचं एक खूप क्रुशियल ट्रेनिंग घेतो, ज्याच्यामध्ये पोलिंग एजंट सकाळी 6 वाजता कसा पोहोचला पाहिजे, मॉक पोल कसा केला पाहिजे, जे खोटे मतदार आहेत जे भूत येतात नंतर ते कशी पकडली पाहिजे, त्याच्यानंतर क्लोजिंगच्या टायमाला क्लोज बटन दाबल्यानंतर कोणते कोणते 70C सर्टिफिकेटमध्ये डिटेल घेतले पाहिजेत, याचं मराठी हिंदी आणि इंग्रजी ट्रेनिंग आम्ही व्हिडिओच्या मार्फत AICCकडून तयार करतोय. हे सगळ्यांना मिळत. मी खूप ठिकाणी पण जाण्याचा प्रयत्न करतोय आणि हे करताय तर वेळेआधी मी करू शकणार नाही. पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुमचा पोलिंग एजंट सकाळी 6 वाजता पोहोचला ना, जर तुमचे जे तुमच्या भूतवाचा असला ना तो बाहेरून आणलेला पैसे देऊन वगैरे, तो दिवसभर बसला ना 10% मतदान वाढते. कारण तो मतदार जो असतो ना फ्रीज मध्ये, त्याला बाहेर सगळीकडे मतदान, आमच्या पक्षाला मतदान कर, आमच्या पक्षाला मतदान कर. पोलिंग एजंट असतो त्याच्याकडे 5 वाटी माहिती देतो. फक्त याचा मला सांगतो
गुजरात मधील काही इस्माईल त्याची सिच्युएशन ठिकाणी 10% जरी वर झाली असती ना 10% तरी सुद्धा सगळा बदल झाला असता, संपूर्ण बदल झाला असता. पण तो बदल जर काय आपल्याला करायचा असेल तर त्या बदलामध्ये आपल्याला माझ्या डोळ्यासमोर काय दिसतंय आणि माझ्या दोन हाताने मला काय करता येत आहे ते संपूर्णपणे आपण करण्याची तयारी ठेवली पाहिजे. हे सगळं मटेरियल मराठीमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअप वरती येईल, इथे एक ग्रुप तयार केला जाईल आणि तुम्हाला कोणतीही शंका असू दे काही असू द्या तुम्ही कृपया हे करा. आता शेवटचं एक एक दोनच मिनिटं, हे झालं सगळं तुम्ही काय करायचं. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कुराण पवित्र कुराण मध्ये मोहम्मद पैगंबरांनी खूप आलेलं आहे की एखाद्या कष्टकऱ्याचा एखाद्या मजुराचा पगार कधी मिळाला पाहिजे त्याला त्याचा कामाचा परतावा, घाम सुकण्याच्या आधी. तुम्ही सगळेजण माणसांनी तर 5 वर्ष झाले घाम सुकून गेला, बाकी किती घाम काढले माहित नाही. मी 3 गोष्टी तुम्हाला सांगतो एकदम शॉर्ट. राजकारण ही फुल टाइम ऍक्टिव्हिटी नाही, राजकारण ही फुल टाइम ऍक्टिव्हिटी अजिबात नाहीये. तुम्ही ज्यावेळेस फुल टाइम ऍक्टिव्हिटी समजता ना त्यावेळेस तुमची फसगत होती. दुसरी गोष्ट आणि अत्यंत महत्वाची, राजकारण का आणि कशासाठी दोन प्रश्न स्वतःला विचारा, कारण की तुमची स्वतःची पॉलिटिकल क्लॅरिटी आहे. त्याचं जर काही उत्तर मिळालं की नाही करायचं बाजूला व्हा, तुमची जागा घ्यायला लोक तयार आहेत. गुजरातमध्ये मी 10 जनरल सेक्रेटरीजला कसं रिलीव्हिंग लेटर काढण्यात आलं रिझल्टच्या दिवशी मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. ही जी संपूर्ण जी बहुजनवादाची राजनीती आहे ही बदलतीये, त्या फ्रेमवर्क मध्ये तुम्ही जर काही बसत नसाल तर बाजूला उभ्या राहा, तुमची जागा घेण्यासाठी आहे. ती प्लो पॉलिटिकल क्लॅरिटी जेव्हा का आणि कशासाठी तुमच्या डोक्यामध्ये येते ना ती मरेपर्यंत कोणाला सांगू नये, कारण ती तुमची स्वतःची पॉलिटिकल क्लॅरिटी आहे. तिच्यासाठी स्वतः काम करा आणि हाताला हात जोडून काम करा. आपल्या स्वतःच्या आत्मातल्या ज्या एक मूल असतं ना जे आपलं ऐकत नसतं त्याला समजून सांगा. त्याला समजून सांगण्याची ताकद फक्त तुमच्यामध्ये, इतर कुणाला नेता सुद्धा समजून सांगू शकत नाही. तुमची ट्रॅजेक्टरी जी आहे ती तुम्ही ठरवायची आणि तुम्ही ज्यावेळेस तुमची ट्रॅजेक्टरी ठरवता आणि त्यावेळेस तुम्ही एकत्र येऊन काम करता त्यावेळेस बहुजनवादाचं राजकारण होणार. कारण आपण कुठं कुठं व्यक्तिविशेष आपण पाहत नाही, आपण सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांच्या प्रश्नांचं त्यांच्या अडचणींचं संपूर्णपणे राजनैतिक करून सोडवण्याचा प्रयत्न. थँक्यू. धन्यवाद. जिंदा आपल्या बोली भाषेतून संबंध देशामध्ये काम करतोय, काम करण्यासाठी कोणतंही पद लागत नसतं याचं उत्तम उदाहरण जिंदा. भूमिकेशी प्रामाणिक असल्यामुळे या मातीतील एक सुपुत्र भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन एका भूमिकेवरती ठाम राहून आपलं मत व्यक्त करत पक्षासाठी अहोरात्र कष्ट करतोय, 16-16 तास काम करतोय. या ठिकाणी या संयुक्त पुरोगामी युवा आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष युवक अध्यक्ष आदरणीय उमेश जी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. यानंतर महाराष्ट्र प्रदेश संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आदरणीय प्रवीण दादा, तत्पूर्वी उमेश दादांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वप्रथम राज्यातून संयुक्त पुरोगामी युवा महाआघाडी बैठक या करता उपस्थित राहिलेल्या सर्व युवा कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत. मला श्रीमंत पापाटेंना समोर बसलेलं पाहिलं की मला मनापासून आनंद झाला आणि खऱ्या अर्थानं पुरोगामी आघाडी आणि हे बसलेलं व्यासपीठ पाहिलं की या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांचं एकीकरण हे फक्त नेत्यांच्या पातळीवर नाही तर युवकांच्या पातळीपर्यंत अतिशय योग्य रीतीनं पाजवत आलेला आहे. रवींद्र गायकवाडांची तर आम्ही वाट पाहतोय. एकदा पुण्यासारख्या ठिकाणी एक पुरोगामी विचाराचा दिल्लीमध्ये आपला झेंडा फडकवणारा कार्यकर्ता सर्व उपयोगाला यावी. खऱ्या अर्थानं या लोकांचं परिश्रम अराजकीय राहून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सामाजिक पातळीवरचं काम हे खऱ्या अर्थानं पुरोगामी विचाराला अधिक बळकट करण्याचं काम
विशेषतः युवा पिढीमध्ये केलं, ते सर्व या ठिकाणी नावं घेण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष त्याचबरोबर या ठिकाणी देशाचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे केशवचंद्रजी यादव उपस्थित आहेत, राष्ट्रवादीचे धीरज भैया शर्मा आहेत, आमचे मार्गदर्शक मी ज्यांना लहानपणापासून जेव्हापासून मला कॉलेज जीवनापासून मी ज्यांना नेता म्हणतो ते प्रवीणदादा गायकवाड या ठिकाणी आहेत, माझ्या प्रवक्ता म्हणून काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नेहमी ज्या भूमिका अतिशय प्रकटपणे मांडतात त्या युवा नेत्या चित्रलेखाताई पाटील या ठिकाणी आहेत, रविकांत शुक्कर नाही आले, सत्यजितजी तांबे काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष, जोस्मन कुलदीप जांबेकर शर्मिला येवले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, रविकांत वर्पे आणि सर्व त्याचे त्या ठिकाणी सहकारी, कदाचित आणखी लोक असतील वेगवेगळे आपल्या या सर्व पुरोगामी युवक सूरज महबूब उपस्थित सर्व युवक निवडणुकीचा काळ आहे आणि या काळामध्ये अशा पद्धतीची ही बैठकीचं आयोजन हे अत्यंत महत्वपूर्ण आणि उपयोगाचं देखील आहे. देशातली परिस्थिती राज्यातली परिस्थिती ही अतिशय चिंताजनक अशी आहे. मी नेहमी माझ्या सत्यजीजी आपण परवा ठरवलं तर खरं लोणावळ्याला मी येणारच होतो त्या बैठकीला, चित्रलेखा आपल्याला माहिती आहे आपण या मावळच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी समन्वयक म्हणून या लोकसभेचं काम करतो, पण तरीही राज्याचा युवकांचा अध्यक्ष काम म्हणून काम केलेलं आहे, राज्यभर फिरलेलं आहे, त्यामुळे आपल्यासारख्या सर्व युवकांचा जवळून संबंध संपर्क आहे. चिंताजनक परिस्थिती एवढ्यासाठीच आहे की लोकांना हे सांगण्याची आवश्यकता आहे की कोण नेता काय नेता हा मुद्दा महत्वाचा नाही, जर आताच्या पुढच्या काळामध्ये जर मोदी साहेब आणि शहा साहेब जर पुन्हा सत्तेमध्ये आले तर पुढच्या काळामध्ये निवडणूकच होणार अशी ही चिंताजनक आणि गंभीर आहे. हे काही तुम्हाला असं वाटत असेल इतकं या भारतात शक्य आहे का, तर हे काही करू शकतात, हे अशा क्रिकेट माइंडेड लोक आहेत की सर्व स्तरावर सर्व यंत्रणांचा म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला हतबल व्हावं लागावं, एवढ्या वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना जनतेच्या पुढं लोकांच्या दरबारात येऊन आम्हालाच न्याय द्या म्हणायची वेळ यावी अशी गंभीर परिस्थिती या लोकांच्या काळामध्ये आहे. 45 वर्षामध्ये एवढी बेरोजगारी या देशामध्ये कधीही नव्हती, तेवढी बेरोजगारी या काळामध्ये या मोदी सरकारच्या काळामध्ये तेवढी बेरोजगारी ही वाढली याची आकडेवारी त्याच सरकारची स्वायत्त यंत्रणा असलेल्या सांख्यिकी विभागाकडून ती प्रसारित होऊ नये याच्याकरता त्यांच्यावर दडपण आणलं गेलं, म्हणजे ज्या घटनात्मक संस्था आहेत या घटनात्मक संस्थेचे जे प्रमुख आहेत ती वस्तुस्थिती सुद्धा देशाच्या समोर यायला आला पाहिजे एवढं दडपण आणलं की त्याच्या प्रमुखांना राजीनामा द्यावा लागला, माहिती काही लपून राहिली नाही, माहिती बाहेर आली. आपल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला दम देऊन सांगितलं की रिझर्व्ह बँकेचे जे रिझर्व्ह फंड्स आहेत ज्या वेळेस कधी आणीबाणीची परिस्थिती आर्थिक आणीबाणीची परिस्थिती येईल अशा काळासाठी म्हणून रिझर्व्ह बँक काही रिझर्व्ह फंड्स ठेवत असते, हे रिझर्व्ह फंड सुद्धा ह्यांना इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर जे काही लाखो कोटी रुपये आहेत हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला सरकारच्या ताब्यात पाहिजे. रघुराज राजन सारखा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अर्थतज्ञ या देशाच्या रिझर्व्ह बँकेचा प्रमुख असताना त्यांनी सांगितलं की हा देश अराजकतेकडे जाण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचं पाप माझ्या माथी लागू नये म्हणून तो बिचारा राजीनामा देऊन सरळ निघून गेला. ही वेळ या सरकारच्या काळात आली, लक्षात घ्या तुम्ही आम्ही उद्याचं भविष्य आहोत, ही तरुण पिढी उद्याचा, हे सगळे राजकीय वेगवेगळ्या पक्षाचे विचाराचे कार्यकर्ते जे आहेत उद्याचं देशाचं भविष्य आहे आणि उद्याचं देशाचं भविष्य घडवणाऱ्यांच्या हातातली हत्यारं जर या सरकारने उद्याच्या काढून घेतली तर तुम्ही आम्ही काय करू शकणार आहे, हतबल होऊन जाऊ आपण, देशाचं सैन्य देऊ, देशाची न्यायव्यवस्था, देशातली पत्रकारिता, देशातला इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया ह्या सगळ्या व्यवस्थांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कब्जा करण्याचं काम या सरकारच्या काळामध्ये व्हायला लागलेलं आहे. सरकार उद्या कुणाचं येणार आहे हे महत्वाचं नाही, तर उद्याच्याला हा सगळा विचारच संपणार आहे आणि पुन्हा एकदा पेशवे येण्याच्या मार्गाकडे वाटचाल व्हायला लागली आहे आणि ते रोखण्याकरता बसलेले आहेत आणि ते रोखण्याकरिता आपल्याला हे
अशा पद्धतीच्या बैठका घेऊन हा पुरोगामी विचार जो आहे तो फक्त विचारापुरता मर्यादित न राहता कदाचित शस्त्र हातामध्ये घेण्याची वेळ आली तरी चालेल, पण हा विचार संता कामा नये, पुन्हा केशव येता कामा नये, या दिशेनं काम करण्याच्या आवश्यकतेकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. मी धीरज शर्मांचं मनापासून अभिनंदन करेन. राष्ट्रीय अध्यक्ष हे एवढा वेळ देऊ शकतात महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा एक उदाहरण आहे. केशव चंद्रजी, आप काँग्रेस पार्टी के पूरे देश स्तर का वो पार्टी है और हमारे अध्यक्ष जो है वो पूरी पार्टी देश स्तर की है, लेकिन ज्यादा ताकत हमारी महाराष्ट्र में है. फिर भी ये पूरे देश में घूमकर भी यहाँ पे टाइम देते हैं. हमने राष्ट्रीय अध्यक्ष जो है वो देखे थे, लेकिन हमारा अभी धीरज शर्मा जो है वो जिस तरह से काम कर रहे हैं और जिस तरह से वो सोच रहे हैं, मुझे लग रहा है कि ये बहुत ही अच्छा मूवमेंट रहेगा. आपल्या सर्व राज्यातल्या वेगवेगळ्या छोट्या मोठ्या पुरोगामी विचाराच्या पक्षाच्या युवकांना एकत्र करून त्यांना एका व्यासपीठावर आणून, तुमचा आमचा पक्ष वेगळा असला तरी विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, विचार आमचा महात्मा फुलेंचा आहे, विचार आमचा शाहू महाराजांचा आहे, विचार आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, विचार आमचा संभाजी महाराजांचा आहे. हा एकत्रित विचार जो आहे तो बहुजन विचार आहे आणि एकत्रित समाज घटकामधल्या सर्वव्यापी सर्वांगाने विचार करणारा हा तो विचार आहे. हा विचार तरुण पिढीमध्ये रुजवण्याच्या करता अशा पद्धतीच्या बैठका नुसत्या राज्य स्तरावर न होता त्या जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर सुद्धा होण्याची गरज आहे. पार्टी पक्ष विसरून उद्याच्या काळामध्ये तुमचं आमचं भविष्य सुरक्षित करण्याच्या करिता या पुरोगामी विचाराच्या काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एक जागृती होण्याच्या करिता हे मुवमेंट अतिशय महत्वपूर्ण आहे. मी अतिशय मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचा त्या ठिकाणी समन्वयक असल्या कारणानं त्या भागामधले जे कोणी या ठिकाणी पदाधिकारी असतील म्हणजे सगळी करतात हे व्यासपीठ खरं एका वेळेला लोकसभे पुरता या ठिकाणी पुढे ऐका ना, पण मी तिथं समन्वय ते बोलतो आणि सोलापूरमध्ये आता इथं आहे व्यासपीठावरून सांगतो मी, जिल्हा परिषदेचा सदस्य आहे, माझा झेडपी गट 40,000 मताचा आहे आणि शिंदे साहेबांना त्या गटामधून जर कमीत कमी 15,000 लीड नाही मिळवून दिला असताना मी राष्ट्रवादी युवकांचा अध्यक्ष होतो, तुम्ही असं काम पाहिजेल आहे. ठीक आहे, खरा संघटक आणि चळवळीतला कार्यकर्ता आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्यावेळेस माझ्या इकडे मी पाहिलेला असताना दाखवून आले होते त्यावेळेस श्रीमंत पोकाटे आणि खेडेकर साहेबांचं व्याख्यान ऐकून ती हिंदुत्वाचं वाढव डोक्यात निघून गेला आणि पुरोगामी पवार साहेबांचा विचार करा. जय राष्ट्रवादी म्हणण्याच्या आधी जय जिजाऊ जय शिवराज या घोषणेतून माझ्या धन्यवाद. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय जिजाऊ जय शिवराव जय शिवराय जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर प्रवीण दादा गायकवाड आपणास विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, आईलेबाई होळकर, सावित्रीबाई फुले, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, ज्या ज्या महापुरुषांनी संतांनी या बहुजन समाजाच्या हक्क अधिकाराची लढाई लढली प्रथम त्यांना वंदन करतो. विचारपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती सगळ्यांचा मी आदराने उल्लेख करतो. माझ्याबद्दल ज्यांनी गौरव उद्गार काढले असे सगळे, खरं तर अशा एका वेगळ्या ठिकाणी बोलण्याची माझी पहिलीच वेळ. माझ्याबद्दल सगळ्यांनी आदर व्यक्त केला, सगळे माझ्याबद्दल उत्सुक असतात, पण नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही तुम्हाला चालतच नाही. मुळात नेमकं काय होतं, एक तर खरं बोला नाही तर मग रिटून बोला. आता खरं बोललं तर चालत नाही, पुण्याच्या जागेची आजही अनाउन्समेंट होत नाही, त्याच्या मध्ये मी उभा आहे. सगळे लोक मला मार्गदर्शक म्हणतात, नेता म्हणतात, आमचे विचार चालतात, पण आमची उमेदवारी चालत नाही.
खरं तर मी रविकांनी मला ज्या वेळेस सांगितलं तुम्हाला यायला लागतं मी प्रेक्षकामध्ये बसलो. बसण्यामागचा हा हेतू होता की एकूण माझे बघितले केसाची अवस्था आणि एकूण परिस्थिती माझं वय बघितलं तर मी काही युवक नाही पण तरीही तुम्ही मला युवकांच्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल प्रथम धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा राजकारणातला पहिला नियम शिकून घ्या की पांढरे कपडे पायजमा शर्टचे सोबत नसतानी पण घातलेच पाहिजे असं काही युवक नेता असायची काही गरज नाही. नाहीतर काय झालंय की उमेदीचा युवक कार्यकर्ता असतात त्याचं सगळं जीवन चांगलं असतं आणि विनाकारणच पायजमा शर्ट घातलं तर बरेच प्रॉब्लेम होतात मी बघतच नाही आपल्याकडं. म्हणून तुम्हाला सांगतो की युवकांची संघटना असेल विद्यार्थ्यांची संघटना असेल त्यांनी नेतेगिरी करायची काही गरज नाही. बी सिंपल आणि तुम्ही जसे आहात तसे राहा. त्याच्यासाठी कुठलाही डामडोल करायची गरज नाही. आता मी ज्या कपड्यात आलेलो आहे ती जीन पॅन्ट आणि टी शर्ट सर्वसाधारणपणे मी हा प्रवासामध्ये वापरणारा ड्रेस. दिल्लीमध्ये एकदा 2012-13 दरम्यान पवार साहेबांना भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर अचानक निरोप आला की बाबा साहेब अचानक मॅडमला भेटायला चाललेले तर तुम्ही उद्या आला तर बरं होईल जवळ असाल तर लगेच या. म्हटलं चला निदान 2 मिनिटं साहेबांची भेट होईल. मी पटपट पटपट गेलो. अर्थातच विमानतळावर निघालो होतो जीन पॅन्ट आणि टी शर्टच घातला होता. साहेब गाडीत बसण्याच्या आधीच मी समोर उभा राहिलो 10 फुटावर होतो. साहेबांनी माझ्याकडे नजर मारली म्हणले काय रामदास सारखं दिसतोय आज. तर हा मिश्किलपणा नेत्यामध्ये असला पाहिजे. मोदी बागेमध्ये परवा दिवशी गेलो तिकीट मिळते अशी आशा आहे. साहेबांकडे गेलो साहेबांना परिस्थिती सांगितली. साहेब म्हणले जरा बाहेर जायचंय. लिफ्ट मध्ये आलो. लिफ्ट मध्ये एक माजी आमदार त्यांचे पीए साहेब लिफ्ट मध्ये गेले आणि मी पाऊल ठेवलं लिफ्टचा सायरन वाजला ओव्हरवेटचा. साहेब म्हणले नेते आता वजनदार झाले. तर हे सगळं बरं वाटतं ज्या वेळेस आपल्याला लोक कौतुक करतात मार्गदर्शक नेते यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो. पण मग ज्या वेळेस ते तयार होतात तेव्हा पक्षच तयार होत नाही. म्हणून मी माझी पक्षाची उमेदवारी माघारी घेतलेली आहे परवा दिवशी आणि मी निवडणूक लढणार नाही पण काँग्रेस पक्षासाठी काम करणार असं मी निर्णय घेतला. पाटील मी शेतकरी कामगार पक्षाचा सहचिटणीस आहे. जयंत पाटील साहेबांनंतर माझ्याकडे जबाबदारी आणि पद आहे. काही गमती म्हणून सांगतोय मी तुम्हाला खूप काही गंभीर व्हायची गरज नाही. मला विचारलं की तुम्ही आमच्या पक्षात सभासद नाही. मी म्हणलं बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यपणे माणूस म्हणतो की बाबा मग नंतर होईल तुम्ही बोलवा. आता काय गडबड इतकी असते की सामाजिक कार्यकर्ता रांगेत उभा आहे पण त्याला वेळ नाही मात्र उर्मिला मार्तोंडकर साठी वेळ आहे प्रवेश करून घ्यायला. मला आश्चर्य वाटत की आम्ही पक्षात यायला तयार आहे का हा नंतरचा भाग आहे. मला ज्या वेळेस विचारलं की तुम्ही सभासद नाहीये तर मी त्यांना सांगितलं मी की 25 वर्ष काँग्रेसचा मतदार आहे आणि मतदाराला कधीतरी उमेदवार व्हायचा अधिकार देणार आहेत का नाही तुम्ही कारण आम्ही मतदान करतो म्हणून तुम्ही निवडून येता सभासद होतो म्हणून तुम्ही आमदार खासदार होतो. जर ही संयुक्त आघाडी आहे आणि मी शेतकरी कामगार पक्षाचा आहे तर हा तांत्रिक मुद्दा राहतो की मी कुठल्या पक्षाचा आहे. तो तांत्रिक मुद्दा आपल्याला चालत नाही पण शिवसेनेत तर उमेदवार चालतात आयात केले जातात माझी आमदार लोकांना तिकीट दिली जातात पण एका सामाजिक कार्यकर्त्याची अवहेलना केली जाती हे आपल्या कधीतरी लक्षात घ्यायला पाहिजे. हे व्यासपीठ ते नाहीये हे बोलण्याच नाहीये पण उमेदजी जर कदाचित माझ्या अधिकार बोलले नसते उमेदजी मला ही बोलायची वेळ आली नसती. प्रश्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सामाजिक चळवळीशी नातं तुटलेलं आहे आणि म्हणून ही परिस्थिती आलेली. आपण जोपर्यंत या चळवळी ज्या आहेत या शेवटच्या तळागाळापर्यंत फुलेशाह आंबेडकरांचं काम करणारे सामान्य कार्यकर्ते असतील वक्ते असतील प्रबोधनकार असतील त्यांच्याशी तुमचं नातं जोपर्यंत टिकून राहणार नाही तोपर्यंत परत हे सगळं उभं राहणार. मला जर हे उभं करायचं असेल तिथल्या प्रत्येक सामान्य माणसाला प्रतिष्ठा द्यावा लागेल. अरे तुमचे नेते मला आश्चर्य वाटतं परवा दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस कोल्हापूरमध्ये सभा घेत होते, अंबाबाईच्या साक्षीने त्यांची सभा सुरू झाली, कोल्हापूरची सभा अत्यंत चांगली मोठी होती। पत्रकारांनी प्रश्न विचारले त्या जमलेल्या प्रेक्षकांना कुठून आला, तर त्यातल्या बऱ्याच महिलांना मराठीच कळत नव्हतं, त्यांना कर्नाटकमधून आणलं। प्रश्न तो नाहीये, गर्दी करायची करा, कुठून आणायची करा, कारण साखर कारखाने चालू आहेत, बरेच लोक गर्दीसाठी जमवता येतात, काय बरोबर आहे का? गर्दी झाली माझा तोही विषय नाही, माझा विषय सत्यजित जी उमेश जी हा आहे की ज्या वेळेस मुख्यमंत्री भाषणामध्ये म्हणत होते की 60 वर्षामध्ये ज्या काँग्रेसनी महाराष्ट्र खड्ड्यात घातला, महाराष्ट्राचा विकास केला नाही, त्याच वेळेस त्याच मुख्यमंत्र्यांच्या माग या महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांचे नातू बसले होते, जे नातू आता प्रवेश केलेले ते बसलेले पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास दिग्गज लोकांचे आता नातू हे कुठल्या पक्षात गेले, बीजेपी मध्ये गेले, ते रांगेत बसलेले। मुख्यमंत्री काँग्रेसवर आरोप करतात, याचाच अर्थ तुमच्या आजोबांनी वडिलांवर आक्षेप घेतात आणि आरोप करतात याचा तुम्हाला विसर पडलेला आहे। मी तुम्हाला काय सांगतोय नीट समजून घ्या, ही रोहितदादा पवारांनी काल पोस्ट टाकलेली आहे की घराणेशाहीवर आरोप करायचा आणि घराणेशाहीचे नातू तुमच्या पक्षात घेऊन प्रतिष्ठा द्यायची, हे राजकारण का झालेलं आहे? कारण विचार सोडलेला आहे, विचाराला आम्ही जपायचं सामाजिक कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार जपायचा आणि राजकारण घराण्यांनी करायचं, हे बदललं पाहिजे तेव्हा तुम्हाला यश मिळत। ही अवस्था ही अवस्था काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदललेल्या राजकारणाने केलेली आहे। तुम्ही फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेता पण फुलेशाह आंबेडकरांचे विचार जतन करता जपता आणि हातात गंडे द्वारे घालता, गंध पिला माळे तर देहाचे का माळे, अंधश्रद्धेच्या विरोधात भाषणे करायची आणि नवस करायला जायचं, मग त्या शनी देव नगरच ते नाही का शनी काय ते शनी शिंगणापूर त्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं, नक्की ठरवलं पाहिजे की अंधश्रद्धा घालवायची। म्हणजे आज तर आश्चर्य वाटतं, कालची एक बातमी होती की सगळे नेते मंडळी देवाच्या दारात, आज तुम्हाला तिकीट कोण देव देतो का? जर देव देत असत तर मी पण जातो। असाध्य ते साध्य करीता असं आहे असं कारण अभ्यास चुका म्हणे, अभ्यास केलेला आहे आम्ही तुम्हाला चालवत नाही, तुम्हाला आम्ही स्पर्धक वाटायला लागलो। आम्ही कार्यकर्ते म्हणून किती दिवस काम करणार, घराणेशाहीच्या नावावर ज्यांनी राजकारण केलं ते काँग्रेसला सोडून गेले आणि कुणाकडे गेले, ज्या पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात तुमचा संघर्ष होता। मला सगळ्यांनी क्षमा करा, मला नाव घ्यायची कुणाची इच्छा नाही, पण ज्यांना प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठा मिळाल्या त्यांनी बीजेपी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्या जाहीरपणे, फक्त आमदार आणि खासदार होत नाही म्हणून पक्षांतर करता तुम्ही। अरे थांबा ना जरा, वेट अँड वॉच, थांबा जरा, आत्ता लढाई संघ परिवाराच्या विचाराची। काय विषय आहे, उमेशजींनी सांगितलं ते खरंय, ताईंनी सांगितलं ते खरंय, कारण बंच ऑफ थॉट नावाच्या पुस्तकामध्ये गोलवलकर गुरुजींनी लिहिलेलं आहे की आम्हाला ही राज्यघटना मान्य नाही, आम्हाला मनस्मृती आणि धर्मावर अत्यंत आधारित असलेली राज्यघटना पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी ही आरएसएसची राजकीय विंग आहे, खरं तर राजकीय विंग नाही तर भारतीय जनता पार्टी आरएसएसच आहे, कारण दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हापचड्डीमध्ये आणि केंद्रीय मंत्री गडकरी हापचड्डीमध्ये जोपर्यंत संघाच्या संचलनाला जातात तोपर्यंत ही आरएसएस पक्षाचं संघटन आहे, बीजेपी नावाचा वेगळा पक्ष नाहीये। ते सांगतात आम्हाला की बीजेपीचा आणि आरएसएसचा काही संबंध नाहीये, जे पक्षांतर करतात मला त्यांना माहिती द्यायची आहे की आरएसएस नावाची जी संघटना आहे तिला ही राज्य घटना नाही, या देशाचा झेंडा सुद्धा मान्य नाही। स्वतंत्र भारतापासून 60 वर्षापर्यंत नागपूरला भगवा झेंडा लावला असेल त्यांनी, पण तिरंगा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला फडकावला नाही। आजही ते हिंदू राष्ट्राची कल्पना करतात, म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला या देशामध्ये घ्यायची कल्पना करतात, म्हणजे सतत या देशामध्ये धार्मिक दंगली करायच्या,
हिंदू मुस्लिम नकली करायचा, या देशामधल्या एका विशिष्ट समाजाला कायम असुरक्षित करायचं, टार्गेट करायचं का? त्यांनी या देशावर प्रेम केलं, या देशावर विश्वास ठेवला. मुस्लिम समाजाबद्दल आम्हाला अत्यंत प्रेम आहे. श्रीमंत कोकाटे सरांचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे शिवाजी महाराजांचे खरे शत्रू. मुस्लिम समाजाला आम्ही विश्वास दिला आणि म्हणून 15 वर्षामध्ये एकही दंगल या महाराष्ट्रामध्ये झाले नाही. हा संभाजी ब्रिगेडचा अभिमान. तसा प्रयत्न जरी झाला तरी मुस्लिम लोक आता दंगलीला तयार नाही, कारण दंगलीत आमच्याच लोकांचं नुकसान. पण दुर्दैवाने भीमा कोरेगाव झालं, भीमा कोरेगाव झालं त्यावेळेस मराठा दलित संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न झाला, परंतु आम्ही सगळ्यांनी मिळून तो हाणून पाडला आणि खऱ्या अर्थाने मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी यांना आम्ही उघडं पाडलं. पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी तात्तीने जर आंदोलन केलं असतं तर भिडे गुरुजी सुद्धा जेलमध्ये गेले असते. पण आम्ही आंदोलनच करायला तयार नाही, आम्ही भूमिकाच घ्यायला तयार नाही. ज्यांच्या विचाराच्या विरोधात लढायचंय ती लढाई ताकदीने आणि प्रामाणिकपणे असली पाहिजे, नाही तो वेळेचा पक्षांतर करून तिकीट द्या ना. तर काय नालायपणा आहे, कसले जमात जमान केली आपण. जोपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष विचाराला बांधील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा विचार करणार नाही तोपर्यंत तुमची सत्ता ही दूरपास सुद्धा येऊ शकत नाही. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार असलेल्या संघाचे कार्यकर्ते घराघरात तुमच्या सुद्धा शिरलेले. तुम्हाला माहित नाहीये, मला आठवत काँग्रेसच्या नेत्याच्या घरी शिवसेनेचा कार्यकर्ता असायचा त्याचा मुलगा, हे आम्ही बघितलेलंय. आक्रमक हिंदुत्व त्यांनी त्यापुढे आणलं होतं, राम मंदिरामुळे लोक आकर्षित झाले होते. मला तुमच्या सगळ्यांची क्षमा मागून सांगायचे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक हिंदुत्वाचा विषय आला तर ते हिंदुत्ववादी होतात हे राम मंदिरच्या टायमाला मी स्वतः बघितलेलं आहे. म्हणून विचाराशी प्रामाणिक राहा, राज्यघटनेशी प्रामाणिक राहा. या राज्यघटनेला काय अपेक्षित आहे? समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष राज्य जर या राज्यघटनेत असेल तर धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांच्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली पाहिजे अशी मी मागणी करतोय. पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मान्यता रद्द करण्यासाठी प्रयत्न करतो. मला सांगा की धर्मनिरपेक्ष हा देश देवाचा मी राज्यघटनेच्या पिरॅम्बलमध्ये टाकतो. पिरॅम्बलचा ढाचा बदलता येणार नाही. राज्यघटना बदलत का नाही मला माहित आहे, पण राज्यघटनेची अंमलबजावणीच होणार नसेल, तिच्या तत्वाप्रमाणे हा देश चालणारच नसेल, तर राज्यघटना एक कायद्याचं पुस्तक आहे, ते असलं काय नसलं काय. परंतु राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. 10% आर्थिक आरक्षण जे आलेलं आहे, 10% आर्थिक आरक्षण मराठा आरक्षणाच्या लोकांना लाभ मिळणार नाही, कारण मराठा समाज मागासवर्गीय सिद्ध झालेला आहे. धनगर समाजाला मिळणार नाही, मुस्लिम समाजाला मिळणार नाही, मग मिळणार कुणाला? 10% आरक्षण 2/3 बहुमताने पास केलं हे राज्यघटना बदलण्याचं पहिलं पाऊल आहे. पहिला टप्पा आहे की लोक बदललेले का हा खडा टाकून बघितला. तुम्हाला आठवतो मागे कसा खडा टाकला होता? गणपती दूध प्यायचा, माहिती तुम्हाला? ज्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री होती त्यांनी गणपतीला दूध पाजलं. गणपतीला दूध पाजल्यानंतर सगळ्याच पक्षाचे लोक गणपतीला दूध पाजत होते की आपलं दूध पितं का दूध पितं. इथं गरीब कष्टकरी लोकांना दूध प्यायला मिळत नाही, त्या काळामध्ये लाखो लिटर दूध व्हायला गेलं. गरीब कष्टकऱ्यांचं काम करणारी काँग्रेस हे 100% मला माहिती, हा देश घडलेला आहे काँग्रेसमुळे. मी असं मानतो, भलेही मी काँग्रेसवर अनेक वेळा टीका केलेली आहे, करायचं कारण सत्ताधारी पक्ष होता, मी सामाजिक कार्यकर्ता होता, याचा अर्थ मी काँग्रेसचा द्वेष करत होतो हे खरं नाही. काँग्रेस सत्ताधारी होता, आमची भूमिका होती सामाजिक, म्हणून आम्ही त्या भूमिका घेतो. हा देश म्हणजे काय मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो, अनेक वेळा सांगितलेलं आहे. भारत म्हणजे काँग्रेस, काँग्रेस म्हणजे भारत, भारताचा आत्मा काँग्रेस आहे आणि होय मी काँग्रेस. या देशातला प्रत्येक माणूस काँग्रेस आहे, कारण या देशाची नातं काँग्रेसशी जोडलेलं आहे. ते स्वातंत्र्यापूर्वीपासून 1885 काँग्रेस सुरू झाली तेव्हापासून स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये कोण होत? आरएसएसचे लोक होते का? हा देशाचा विकास झाला तो काँग्रेसमुळे झालेला आहे. पण आम्ही सांगायला लाजतो आणि मोदी जाहीरपणे म्हणतात की काँग्रेसने काय केलंय 70 वर्षामध्ये. अरे काँग्रेसने काय केलंय इथं येऊन बघ, महाराष्ट्राचा जो विकास आहे. मला साधं कधी कधी वाटतं की सगळ्यात मोठं कोयनेचं धरण कुणी बांधलं? मोदीच्या बापाने बांधलं.
मग ते बघा एक लक्षात घ्या की जर काँग्रेसने नाही वाढलं तर कुणीतरी वाढलं असल. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त 2 मिनिटं एक गोष्ट सांगायला थांबणार, कारण जिंदानी आता बोलला. जिंदाचं मोठं काम आहे मला माहितीये, जिंदा सांगून माझा सहकारी आहे. जिंदानी जे सांगितलं ते मला यासाठी सांगायचं की ते खूप महत्वाचं आहे, त्याचे आपण अंमलबजावणी केली पाहिजे. पण सत्यजितजी मी जसं निवडणुकीला उभं राहणार म्हणल्यानंतर 16 इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी येऊन मला भेटली. 16 एकाने मला कोटेशन दिलं 61,80,000. म्हणलं लोकसभेच्या उमेदवाराला बजेट किती आहे, तो म्हणला 70,00,000. म्हणलं मग मला उमेदवार करण्यापेक्षा एखादा चांगला मराठी पिक्चरचा हिरो घ्या 8 लाखात रुपयात मिळतो आणि त्याला खासदार कर. 16 इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आहे, त्यांचं बजेट ठरलेलं आहे. ते इव्हेंट मॅनेजमेंटची गंमत काय, तर प्रशांत किशोर नावाचा माणूस अत्यंत हुशार. तुम्हाला आठवत असेल की मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री 2004 झाले गुजरातचे, नंतर परत झाले दुसऱ्यांदा, परत तिसऱ्यांदा झाले. 3 वेळा मुख्यमंत्री होते गुजरातचे नरेंद्र मोदी, पण त्यांनी चहा विकला लहानपणी हे कधीच सांगितलं नाही. तुम्हाला आठवत कधीच नाही. गुजरातचे बी काही लोक आले असतील. धीरजी उन्होंने चाय बेचा वो 3 टाइम सीएम थे ऐसा कभी भी बात नहीं होनी. तो फिर ये क्या है, तो ये साइकोलॉजी. काय सायकोलॉजी आहे, सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं, आणि पेपर, पेपर आणि चहा याच एकत्रित आपल्या जीवनाची सुरुवात होती सकाळी. मग चहा आणि मोदी जोडला पाहिजे, आणि म्हणून चहा आणि मोदी जोडण्यासाठी मोदी चहा विकत होते अशी जाहिरात केली गेली. प्रवीण तोगड यांनी सांगितलं की मी सगळ्यात जुना आणि सहकारी मित्र आहे, पण मोदींनी कधी चहा विकला मला काहीच आठवत नाही. ते तर खास मित्र होते त्यांचे, यांनी चहा कधी विकला होता ही गोष्ट खरीच आहे. पण तुम्ही चहा आणि मोदी म्हणजे हरहर मोदी आणि घरघर मोदी या संकल्पने आती तुमच्या घरामध्ये जाहिराती येऊन पाडायच्या. नंतर नंतर ते इतका कंटाळा आला की लोक टीव्ही बघायचे सोडून दिले होते. गमतीचा भाग म्हणून एक सांगतो की पुण्यामध्ये सध्या चहाचे ब्रँड फार झालेले. इस्रायली चहा, येवले चहा, प्रेमाचा चहा, साहेबा चहा, चहाचा चहा, पांढरा चहा, दुधाचा चहा, ब्लॅक चहा, ग्रीन टी, आता इतके ब्रँड झाले चहाचे. गेली 5 वर्षात कधी चर्चा नव्हती. मग असं का झालं? तर सध्या मला उमेदजी अनेक लोक चहाच्या दुकानाच्या उद्घाटनाला बोलवतात. कधी येवलेच असतं, कधी इंद्रायणी चहाचं. परवा दिवशी साहेब स्पेशल चहाचं उद्घाटन केलं. आता ते 25वं दुकान होतं आपल्या सहकार्याचं. मलाही आनंद वाटतो की आपले लोक बेरोजगार आहे, चहाचा उद्योग करतात. चहाचा उद्योग करतात आनंदाची गोष्ट आहे, पण त्यातला कुणी इंजिनियर आहे, कुणी MBBS झालेलं आहे, कुणी BHM झालेलं आहे, कुणी IT विद्यार्थी आहे. चहाचं दुकान काढून काढून निदान बाबा त्यांना असं वाटतं की बाबा आपलं रोजरोटी बाकी. पण आता ही इलेक्शन आल्यानंतर प्रॉब्लेम झाला. मी म्हणलं काय झालं, ती येवले चहा मधून फोन आला, साहेब लय प्रॉब्लेम चालू आहे, आमचे चहावाले आज स्वस्त. म्हणलं का, तेवढा प्रेमाचा चहावाला आला. म्हणलं तुम्ही आपल्याकडे काही लोक शाखा चालवणार आहेत, कुणाच्या 38 शाखा, कुणाच्या 40 शाखा, कुणाच्या 42 शाखा. मग आले आमच्याकडे अस्वस्थता आहे. म्हणले काय प्रॉब्लेम आहे, तर ते म्हणले आमचे चहावाले आता म्हणतात आम्हाला इलेक्शनला तिकीट द्या. मी म्हणलं का, मग आम्ही त्यांची मीटिंग घेतली. म्हणजे तुम्हाला तिकीट कुठलं झालं, म्हणजे लोकसभेचं तिकीट पाहिजे. चहाची शाखा चालवणारे लोक ज्यावेळेस लोकसभेचं तिकीट मागतात तर ते चहावाले काय झाले, विचलित झाले. मला संपर्क केला, म्हणलं मग मी मीटिंग घेतली. म्हणलं काय नेमका प्रॉब्लेम आहे, ते म्हणले अहो चहा विकल्याने पंतप्रधान होतो म्हणून चहाचं दुकान टाकलं, नाही तर या धंदा कशाला केला. आता चहाचा धंदा चालत नाही, आता नोटाबंदी झाली, चहा पण चालत नाही, विकला जात नाही, म्हणून लोक आता चौकीदारी करायला लागले. धंदा नाही ना, चौकीदार. चौकीदार काय, बघा कसे ब्रँड बदलत चालले. तिथे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे चौकीदार चोर आहे ही जी घोषणा आहे ना, ती अधिक माणसापर्यंत नेली पाहिजे. कारण हा जो चौकीदार आहे हा अत्यंत खोटरडा आहे. कारण सगळ्यात पहिली गोष्ट, चहा न विकता चहाचा ब्रँड आपल्या नावावर केला, तर हा धोका लक्षात घेतला पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे. मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की पुण्याची जी निवडणूक आहे त्याचा निर्णय जो होईल ते होईल,
इथं आमच्या चित्रलेखाताईंनी शेतकरी कामगार पक्षाचे पण शेतकरी कामगार पक्षाच्या मर्यादा आहेत. केशवराव जेजे शंकरराव मोरे हे संस्थापक अध्यक्ष परत काँग्रेसमध्ये आले त्याचं कारण हेच होतं की व्यापक अर्थाने जर राजकारण करायचं असेल, समाजकारण करायचं असेल तर काँग्रेस पक्षात काम करावं लागेल. म्हणजे मी शेतकरी कामगार पक्षाची नातं तोडलं हे खरं नाहीये. कारण शेतकरी कामगार पक्षाचा विचार हा संभाजी ब्रिगेडचा विचार आहे आणि तो खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचाराशी जोडलेला आहे. तो सत्यशोधक विचार आमच्या रक्ताच्या शेवटपर्यंत गेलेला आहे. आम्ही कुठल्याही कारणाने पक्षांतर किंवा अशा लोकांबरोबर सहकार्य करणार नाही. कारण आम्हाला माहिती आहे की सत्ता मिळती पण बरं का प्रतिष्ठा मिळत नाही. सत्ता मिळती पण प्रतिष्ठा मिळत नाही. मागच्या वेळेस 52 लोक तिकडे निवडून गेले. निवडून गेल्यानंतर मंत्रिपद मिळेल अशी आशा होती परंतु ती न मिळाल्यामुळं आजची स्थिती लक्षात घ्या. आणि हा मुख्यमंत्री हा फसवणीस हा अत्यंत बदमाश आहे याच्या नादी लागू नका. आणि काँग्रेस ही घरंदाज लोकांवर नाही, सत्ता उपभोगल्या लोकांवर नाही, तर ती सर्वसामान्यांची काँग्रेस आहे. ती काँग्रेस परत उभी करावी लागेल. ती काँग्रेस उभी केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आम्हाला आरएसएस आणि मोदी पासून मुक्ती मिळणार नाही. लोकांच्या शेवटपर्यंत जाऊन सांगा की सर्वसामान्यांची काँग्रेस, सर्व विचारधारांची काँग्रेस, काँग्रेस इज पार्टी ऑफ मासेस, सगळ्या लोकांना सामावून घेणारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष याच्या आघाडी बरोबर आपल्याला जायचंय. आणि लक्षात ठेवा मोदी नावाचा राक्षस आपल्याला गाडायचा आहे. कारण हा धोका फार विचित्र आहे. एक गंमत आठवली म्हणून सांगतो. कारण आठवलेला जो आठवतच तेव्हा लोक विनोद म्हणून ते घेतात, सिरियसली घेत नाही. बघा रामायण सिरियल काढली. रामायण सिरियलनी सगळ्या समाजावर प्रभाव केला. लोक टीव्हीची पूजा करायचे, नारळ फोडायचे, मग सिरियल बघायचे. नंतर राम मंदिरासाठी बाबरी मशीद पाडली. नंतर त्यांनी अनेक अशी गोष्टी केल्या राम मंदिर बांधायच्या नावाखाली. पण माझ्या धीरजी एक बात मेरे ध्यान में आई है, आपको सिर्फ याद दिलाना चाहता हूं कि जो सीता थी, सीता माहिती तुम्हाला रामायणामधली सीता खासदार झाली होती. तिचं नाव काय? दीपिका चिखलिया. खासदार झाली होती बडोद्यामधनं. रावण नावाचं पात्र करणारा त्रिवेदी सुद्धा खासदार झाला होता. श्रीकृष्णाची पात्र करणारा नितेश भरद्वाज सुद्धा खासदार झाला होता. पण अरुण गोविल रामाची भूमिका करणारा खासदार झाला नव्हता. यांना राम खरंच प्रिय आहे का हे एक उदाहरण सुद्धा मला महत्वाचं वाटत. धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय धीरज भैया शर्मा आपण अशी विनंती करतो आम्हाला मार्गदर्शन करतो. एक राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षांचं अजून भाषण आहे. कृपया आपल्या सर्व सहकारी मित्रांना विनंती आहे केवळ 15 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल. आपण जागेवरती बसून घ्यावं. आज युनाइटेड यूथ फ्रंट के कार्यक्रम में मंच पर उपस्थित हमारे मित्र केशव चंद यादव जी, आईवाईसी के राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड जी, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, चित्रलेखा ताई जी, शेकापा नेता सत्यजीत तांबे जी, आईवाईसी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुलदीप आंबेकर जी, लोकतांत्रिक जनता दल सरचिटनीस हमारे मित्र उमेश पाटिल जी, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राकेश कामते जी, एनवाईसी पुणे शहर अध्यक्ष विशाल वाकडकर जी, पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष एनवाईसी विशाल मलके जी, पुणे शहर युवक अध्यक्ष आईवाईसी डॉक्टर शैलेश जी, राष्ट्रीय सरचिटनीस राहुल मस्के जी, रविकांत वर्पे जी, सूरज चौहान जी, महबूब जी और मेरे सभी सभा में मौजूद युवा साथी, आज सभी लोगों ने अपने यहाँ पे विचार व्यक्त किए हैं. ज्यादा समय नहीं लूंगा आप लोगों का, लेकिन आप लोगों को बताना चाहता हूँ कि आज हम यहाँ पे जो एकत्रित हुए हैं
ये इसलिए नहीं क्योंकि इलेक्शन का समय है, ये इसलिए कि युवा शक्ति को अपनी नैतिक जिम्मेवारी समझना बड़ा जरूरी है। जिस तरीके से 2014 की ये केंद्र की और जो प्रदेश की सरकार आई थी, इन्होंने युवाओं के लिए बड़े बड़े वादे किए थे, रोजगार के वादे किए थे, महिलाओं के सम्मान के लिए वादे किए थे, किसानों के लिए वादे किए थे, लेकिन 15 साल, जो 5 साल का जो इनका समय कंप्लीट होने के बाद भी, मैं आप लोगों से पूछना चाहता हूं, क्या उनमें से कोई भी वादे आपको पूरे होते हुए नजर आए? कोई भी नहीं। साथियों, आज इतने सारे पुरोगामी संगठन, युवा संगठन जो साथ में आए हैं, इनका मकसद यह है कि जिस भी ताकत ने युवा शक्ति को ललकारने का काम किया है, उसको ये सही समय आ गया है कि उनको उसकी सही जगह दिखाई जाए। आज कुछ ही समय में अब इलेक्शन है, लोकसभा का इलेक्शन सर पे है, इसकी जिम्मेवारी समझते हुए हम लोग यहाँ पे जितने भी सब पदाधिकारी यहाँ पे जमा हुए हैं, एक दूसरे के साथ एक बेहतर कोऑर्डिनेशन करते हुए, एक दूसरे के साथ मिलके हमारे अपनी नैतिक जिम्मेवारी समझते हुए, इस सरकार के खिलाफ हमें एक आवाज उठाने का काम करना चाहिए। घर घर जाके सब सामान्य लोगों को हमें बताना है कि सरकार ने जो भी 5 साल में जो निर्णय लिए हैं, वो देश हित में नहीं, वो अपने खुद के पार्टी हित में, भाजपा हित में इन्होंने निर्णय लिए हैं। दोस्तों, मुझे ध्यान में आ रहा है कि जिस प्रकार से अंग्रेजों ने हमारे को गुलामी की बेड़ियों में जकड़ कर रखा हुआ था, आज उसी प्रकार से जो सांप्रदायिक ताकतें हैं, भाजपा, आरएसएस, शिवसेना, इन लोगों ने फिर से हमें गुलाम बनाने की कोशिश कर रहे हैं। हमें भूलना नहीं चाहिए बाबा साहब अंबेडकर का जो कॉन्स्टिट्यूशन, संविधान इन्होंने जलाने की कोशिश की दिल्ली में, जो महिलाओं के सम्मान की बात करती थी। हमें आज भी ध्यान में है हमारी बेटी आसिफा, बिहार का हमारे को मुजफ्फरनगर का बालिका सुधार गृह, हमारे को सारे जो ये जो किस्से हुए हैं, हमारे को सब चीजें ध्यान में है, और हमारे को वो सब चीजों को ध्यान में रखते हुए जो सरकार महिलाओं के सम्मान की बात करती थी, वो आज उसी दोषियों के साथ में खड़ी नजर आई। युवाओं के बेरोजगार की बात करती थी, वही प्रधानमंत्री जी हमारे पूंजीपतियों को करोड़ों का लोन देके उनको बाहर भेज देते हैं, और हम युवाओं को कहते हैं भगोड़े करो। साथियों, किसानों की बात करने वाली सरकार जो इस देश का अन्नदाता है, हमने देखा है उनकी परिस्थिति, उन लोगों को आत्महत्याओं पर मजबूर होना पड़ा है। आज जो हमारे देश के अन्नदाता की जो परिस्थिति है, उसको हमारे को ध्यान रखना है। जो पूरे देश को खाना खिलाते हैं, वो अन्नदाता की आज परिस्थिति को हमें देखना है। रोजाना आत्महत्याएं हो रही है, युवा जो देश युवा शक्ति के तौर पर जाना जाता है, आज वो युवा अपना आत्मविश्वास खोता नजर आ रहा है। आज उस युवा को आत्महत्या करने पे मजबूर होना पड़ रहा है। साथियों, ये सारी चीजों को ध्यान में रखते हुए आने वाले समय का जो इलेक्शन है, हम सब लोगों को इसी चीज का ध्यान रखना है कि 5 साल में उन्होंने कहां-कहां पे हमारे साथ हम सब लोगों का शोषण किया। आज भले ही वो विद्यार्थी वर्ग हो, हमारे को ध्यान रखना है रोहित वेमुला का केस, जिसका इन लोगों ने पॉलिटिकल मर्डर किया। आज हम पुणे में खड़े हैं, हमें एफटीआई का किस्सा नहीं भूलना चाहिए, जेएनयू का किस्सा, जो एक छात्र नेता इस सरकार के खिलाफ आवाज उठाता है तो उसको जेल में डालने का काम किया है। आज हम सब लोग इस सरकार के खिलाफ प्रश्न करते हैं, अपने हक की बात करते हैं, तो हम लोगों को देशद्रोही बोलते हैं। दोस्तों, ये समय की बहुत गंभीरता को समझते हुए, अगर इस लोकसभा इलेक्शन में अगर हमने अपनी नैतिक जिम्मेवारियों को नहीं समझा, तो मुझे लगता है कि इस देश का संविधान बहुत ही खतरे में है, और आने वाले समय में जैसा सब लोगों ने बोला है कि इलेक्शन हमें पूरा लगता है कि हमारे को ये जो मोदी जी हैं, ये इस इलेक्शन को, इस लोकतंत्र को खत्म कर देंगे। दोस्तों, फिर से आप लोगों से एक आह्वान करता हूं, मैं रिक्वेस्ट करता हूं कि सब लोगों को मिलकर अपनी जिम्मेवारी को समझते हुए इस केंद्र की तानाशाही सरकार को, ये जो सांप्रदायिक ताकतें हैं जो इस देश को खोखला कर रही है, आने वाले समय में ये देश जो एक सिविल वॉर की तरफ बढ़ रहा है, हमारे को ध्यान में रखते हुए, अपनी नैतिक जिम्मेवारी का ध्यान में रखते हुए, महाराष्ट्र की ताकत, जैसा कि जोशमन जी ने बोला, पहली बार ऐसा हुआ कि जब ये अंग्रेज
जिसके खिलाफ सब लड़ रहे थे, पहली बार ऐसा हुआ कि रिटर्न सरेंडर हुआ, वो महाराष्ट्र में हुआ। तो महाराष्ट्र की ताकत को पूरे देश को गर्व है। और आज ये जो पुणे में युवा शक्ति है, महाराष्ट्र की युवा शक्ति है, मुझे पूरा भरोसा है जिस प्रकार से अंग्रेजों के खिलाफ भगत सिंह जी ने, सुखदेव जी ने, राजगुरु जी ने इस अंग्रेजों की सरकार से लड़ने का काम किया, वो क्रांतिकारी युवा साथी उसी प्रकार से आज मैं उम्मीद रखता हूं आप लोगों में से कोई भगत सिंह बन के आएंगे, कोई सुखदेव बन के आएंगे, कोई राजगुरु बन के आएंगे और ये जो सांप्रदायिक ताकतों से लड़ने का काम करेंगे। इसी उम्मीद के साथ मैं अपने शब्द को विराम देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद अध्यक्ष जी। यानंतर अखिल भारतीय कांग्रेस के राष्ट्रीय युवक अध्यक्ष आदरणीय श्री केशवचंद जी यादव अपने सर्वांना मार्गदर्शन करते। बहुत बहुत धन्यवाद दोस्तों, काफी विलंब से आप यहाँ पर बैठे हैं इस कार्यक्रम में उपस्थित, और इस कार्यक्रम में आयोजन की मुख्य भूमिका निभा रहे भाई एनसीपी युवा विंग के राष्ट्रीय अध्यक्ष मित्र और साथी भाई धीरज शर्मा जी, महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस के अध्यक्ष हमारे भाई भाई सत्यजीत तांबे जी, भाई प्रवीण गायकवाड़ जी, चित्रलेखा जी, के जे जोशमन जी, उमेश पाटिल जी, अंबेडकर जी, शर्मिला जी, विशाल जी, राकेश, जितने भी साथी हैं, मंच पे सबका नाम नहीं ले पा रहा हूँ, क्षमा करना आप सबको। मैं बधाई देता हूँ और धन्यवाद करता हूँ इस बात के लिए कि आप सभी ने मिलके महाराष्ट्र प्रदेश युवा कांग्रेस के हमारे जो साथी हैं उनको भी और जितने भी दूसरे संगठनों के साथी हैं, जिन सभी साथियों ने मिलकर पहल की है यूनाइटेड यूथ फ्रंट की, जिसकी शुरुआत हम सभी साथियों ने मिलकर की थी, आज आपने जो पहल की है उसका जरूर कुछ न कुछ बेहतर परिणाम आएगा महाराष्ट्र में, ये आशा करते हुए यहाँ पर जितने भी साथी आए हैं, जितने जिलों के अध्यक्ष हैं, प्रदेश के पदाधिकारी हैं, आप सबको धन्यवाद करता हूँ। बहुत सारी बातें हुई हैं, मैं कुछ बातें आपसे करना चाहूंगा दोस्तों। देश के अंदर चुनाव की शुरुआत हो गई है, आप सबको मालूम है, और जिस तरह की परिस्थितियां बनी हुई है आप सबको मालूम है कि पूरे देश में एक आवाज उठी थी और आज भी वो आवाज कायम है, चौकीदार चोर है, लेकिन उस आवाज को दबाने के लिए तरह तरह के जो हथकंडे अपनाए जा रहे हैं भारतीय जनता पार्टी की सरकार के द्वारा, भारतीय जनता पार्टी के नेताओं के द्वारा और विशेष तौर से प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के द्वारा जिस तरीके की परिस्थितियां पैदा की जा रही है इस देश के अंदर, और सैनिकों के साथ सैनिकों पर हमले हुए और जिस तरीके से उनके साथ वो घटनाएं हुई उसकी निंदा करते हुए, लेकिन इस बात को जरूर कहूंगा कि संघ परिवार के लोग और भारतीय जनता पार्टी के लोग उसको भुनाने की जिस तरह से कोशिश कर रहे हैं, ये कहीं ना कहीं ये दिखाता है, ये बताता है कि ये लोग खून पर भी अपनी सत्ता और अपनी राजनीति को कायम करना रखना चाहते हैं, चाहे वो किसी भी हद तक जाएंगे। आप सबको मालूम होगा कि जब अटल बिहारी वाजपेयी जी प्रधानमंत्री थे और जब कारगिल की लड़ाई हुई और कारगिल के शहीदों के लिए और उसके बाद देश में जो भी सैनिक शहीद हो रहे हैं उसके लिए ताबूत खरीदने की बात हुई, पूरे भारत में इनको कोई निर्माणकर्ता नहीं मिला, जर्मनी की कंपनी से इन लोगों ने ताबूत देने का काम किया था और उस ताबूत में भी घोटाला किया था, उस बात को देश की जनता के सामने लाने की जरूरत है, ये बात करने के लिए चर्चा करने की जरूरत है आज दोस्तों। मैं आप सबसे कहना चाहूंगा, कहीं ना कहीं चर्चा होती है कि ऐसा माहौल बना रहा है, वैसा माहौल बना रहा है, लेकिन पिछले 5 राज्यों के जो चुनाव हुए उसका अनुभव मैं आप सबसे बताता हूं। छत्तीसगढ़ में कांग्रेस पार्टी चुनाव लड़ रही थी, कांग्रेस पार्टी ने पूरी कोशिश की कि हमारे जितने भी क्षेत्रीय दल है वहां पर जो भी साथी हैं उन सबको साथ में लेके हम लोग काम करें, लेकिन भारतीय जनता पार्टी के दबाव में, भारतीय जनता पार्टी के लालच में, भारतीय जनता पार्टी के बहकावे में बहुजन समाज पार्टी, योगी कांग्रेस, गोंडवाना पार्टी, बहुत सी ऐसी क्षेत्रीय पार्टियां थी, इन सबों ने मिलकर कांग्रेस पार्टी के अगेंस्ट एक अलग मोर्चा बनाया और वहां लड़ाई लड़ी और एक आवाज उठ गई थी वहां पे कि अब कांग्रेस को हार गई छत्तीसगढ़। अंदर की भी जो बात है मीडिया में चल रहा है, लेकिन मुझे कोई दिक्कत नहीं कहने में,
मैं इसलिए इस बात को कहना चाहता हूं कि जो दिखता है ऐसा होता नहीं है। सबसे कम हम जो कैंपेन चला रहे थे और सबसे कम उसमें जो मूवमेंट बना वो छत्तीसगढ़ में बना, तो ये मान लिया गया था। और सबसे ज्यादा पूरे देश में जिस बात की चर्चा थी कि कांग्रेस पार्टी राजस्थान में प्रचंड बहुमत से चुनाव जीतने जा रही, लेकिन जब रिजल्ट आया तो उसका विपरीत हुआ। छत्तीसगढ़ में हम लोग प्रचंड बहुमत से चुनाव जीत गए। मध्य प्रदेश, जहां माना ही नहीं जा रहा था कि हम लोग सत्ता में आएंगे, वहां भी चुनाव जीते और राजस्थान में किसी तरह से जीते। नेट टू नेट की लड़ाई थी, अगले दिन भोर तक भारतीय जनता पार्टी और अमित शाह का झोला घूमता रहा राजस्थान और मध्य प्रदेश में कि कांग्रेस की सरकार न बने, लेकिन देश की जनता ने, प्रदेश की जनता ने साथ दिया। लोग लड़ते रहे, सभी जगह रहे। मुझे याद है कि रात को 3 और 4 बजे तक भी रिजल्ट आ रहे थे और लाखों युवा सोशल मीडिया पर अपने मोबाइल ऑन करके बैठे हुए थे और सबकी आवाज थी कि इन नाटकबाजों से, इन जो गुंडों की जो सरकार चल रही है भारतीय जनता पार्टी की, उससे कैसे निजात दिया जाए। बहुत सी ऐसी बातें हैं दोस्तों जिसको हम लोग कह नहीं पाते। मेरी जानकारी में मुझे कभी ऐसा प्रतीत नहीं है, लेकिन भारतीय जनता पार्टी की सरकार में हुआ कि ट्रैक्टर से कुचल के एक एसपी की मौत हत्या कर दी गई, एक आईएएस ऑफिसर को मार डाला गया मध्य प्रदेश में। वो सिर्फ इसलिए अवैध माइनिंग को रोकने गए थे, लेकिन वो इस देश का विषय नहीं बना, ये चिंता का विषय है। ये जो जितने भी विपक्षी दल है, चाहे कांग्रेस पार्टी हो या देश के जो दूसरे दल है, हम सभी नौजवान साथियों को ये बात सोचनी चाहिए कि आखिर ये बातें विषय क्यों नहीं बनती। आज भारत की राजनीति में जिस तरीके की परिस्थितियां हैं और छत्तीसगढ़ के उदाहरण से आप देखेंगे, तो मैं ये कहना चाह रहा था दोस्तों आपसे कि हमारा हौसला कभी कम नहीं होना चाहिए, हमारे इरादे हमेशा मजबूत होने चाहिए। किसी भी परिस्थिति और हालात को हम लोग बदल सकते हैं। मैं एक और घटना आपसे बताना चाहूंगा, उदाहरण है वो कि जब उसके पहले के जो चुनाव थे दो राज्यों में, हिमाचल प्रदेश और गुजरात में, हमारी पार्टी के भी तमाम नेता ये कहते थे कि नहीं, गुजरात में तो कुछ भी कर लेंगे, बहुत मुश्किल हालात है, गुजरात में तो हम लोग बहुत पीछे हैं, सारे सर्वे हमारे खिलाफ हैं। लेकिन आप लोग समझ जाओ कि कुछ खेल नहीं हुआ होता, क्योंकि मैं भी गुजरात में घूम रहा था, मुझे मालूम है कि जो कुछ खेल हुए उस खेल से मामूली अंतर से कांग्रेस पार्टी की सरकार रह गई, नहीं तो कांग्रेस की सरकार गुजरात में भी बनी होती। इसलिए आप सबसे कहना चाहते हैं दोस्तों कि मिलके गठबंधन के साथी जहां जहां चुनाव लड़ रहे हैं, जिन जिन सीटों पर हैं, कोई मतभेद में मत जाइए, किसी विभेद में मत पड़िए, ईमानदारी के साथ अपने अपने बूथों पर, अपने अपने क्षेत्र में कांग्रेस पार्टी, एनसीपी और दूसरे जो क्षेत्रीय दल है उनके साथी चुनाव लड़ रहे हैं, उनको जिताने का काम कीजिए। इसलिए जिताने का काम कीजिए कि भारत के इतिहास में आजादी के बाद, जब आजादी मिली उसके बाद गरीबी का एक आलम था। ये आंकड़े के मुताबिक 70% से अधिक लोग इस देश में गरीबी रेखा के नीचे जीवन यापन कर रहे थे, लेकिन कांग्रेस पार्टी और उसके मित्र दलों ने मिलकर जब सरकार चलाई और तमाम ऐसे कार्यक्रम, रचनात्मक कार्यक्रम, तमाम ऐसी योजनाएं लाई गई, देश की जनता और उसकी जिंदगी में सुधार हुआ। लेकिन पिछले 45 वर्षों में जब भारत की अर्थव्यवस्था ऊंचाई पर जानी शुरू की, उस 45 वर्षों के दरमियान जो पिछला 5 वर्ष रहा है, बेरोजगारी की दर इस हिंदुस्तान के अंदर सबसे ज्यादा बढ़ी है और उसके जिम्मेदार वही लोग हैं जो बैठ के जुमलेबाजी कर रहे हैं, जिन लोगों ने 2 करोड़ के रोजगार का वादा किया था, जिन्होंने 15 लाख रुपए हर व्यक्ति के अकाउंट में देने की बात कही थी। रामदेव बाबा घूम घूम के देश में कहते थे कि जितना ब्लैक मनी है दुनिया के देशों में, भारत का अगर भारत में वापस आ जाए तो प्रत्येक गांव को 12-12 करोड़ रुपए मिलेंगे। आप सबको सवाल करना चाहिए रामदेव बाबा से और रामदेव के अनुयायियों से कि बताओ आखिर वो पैसे कहां गए, क्यों नहीं मंगाते हो रामदेव। ये सवाल करना चाहिए दोस्तों कि रामदेव रजत शर्मा के साथ और दुनिया के तमाम चैनलों पर बैठ के बोलते थे कि नौजवानों 35 और 40 रुपए डीजल पेट्रोल की सरकार चाहिए, 80 और 90 रुपए की। तो आज सवाल आपको करना चाहिए कि आखिर क्यों 35 और 40 रुपए डीजल और पेट्रोल नहीं मिल रहा है। ये तमाम सवाल एक बवंडर बनाया गया था पिछले चुनाव में 2014 में, देश के अंदर जब अटल बिहारी वाजपेयी जी की सरकार थी, भूख से मौतों की कहानियां इस देश में ही नहीं बल्कि पूरी दुनिया में एक विषय हुआ करती थी, चर्चा बनी हुई थी, जिस तरीके का हताशा का माहौल था। और जब कांग्रेस पार्टी की सरकार आई, माननीय शरद पवार जी, मुझे याद है, खाद्य और कृषि मंत्री बने, जिस तरीके की चीजें शुरू की गई इस देश में, कम से कम भूख से मौतों की कहानियां खत्म हो गई थी। देश में अन्न का जो भंडारण है इतना हुआ कि गोदामों में अनाज सड़ने लगे, और कांग्रेस पार्टी ने जो योजनाएं लाई, शरद पवार जी थे, जिस तरह की योजनाएं, काम के बदले अनाज योजना और अंत्योदय योजना,
बीपीएल से लेकर तमाम जो भंडारण की बात हुई और जब आम आदमी को राशन पहुंचाया गया देश के अंदर, उन लोगों की जिंदगी में सुधार हुआ, 70% की गरीबी का सूचकांक मात्र 20% पर आ गया। लेकिन आप याद करिए, आपको कहानी, आपको वो घटनाएं याद होगी, चाहे वो झारखंड की घटना हो, चाहे छत्तीसगढ़ की घटना हो, फिर पिछले 5 वर्षों में भूख से मौतों की कहानियां इस देश में सुनाई देने लगी हैं, इस देश में दिखने लगी हैं, और ये सत्य है, ये हो रहा है इस भारतीय जनता पार्टी की सरकार में। तो इस सरकार ने देश की अर्थव्यवस्था को चौपट किया, देश की कृषि व्यवस्था को चौपट किया, देश के नौजवानों के साथ गद्दारी की गई, भारत के युवा सबसे ज्यादा पैसा दुनिया में जाके मेहनत करके बड़ी कंपनियों में, छोटी कंपनियों में और भारत के अंदर पैसा ला रहे थे। नरेंद्र मोदी और संघ परिवार के लोग, ये मनु स्मृति की बात के मानने वाले सामंतवादी जो लोग हैं, इनको कुड़न थी, इनको चिंता थी, इनको कष्ट हो रहा था कि देश के गरीब, देश के पिछड़े, दलित और मुस्लिम कैसे दुनिया के देशों में जा रहे हैं, कैसे उनके घर बन रहे हैं, क्यों अच्छा रह रहे हैं। मैं बहुत साफ तौर पर कह रहा हूं दोस्तों, एक साजिश रची गई। नरेंद्र मोदी ने कहा कि हम भारत के श्रमिकों का तनख्वाह का एक लेवल बनाना चाहते हैं, और उस तनख्वाह के लेवल में ही साजिश थी। ऐसी साजिश रची गई कि भारत के श्रमिकों को दुनिया की उन कंपनियों ने वापस भेजना शुरू कर दिया। आज नेपाल, श्रीलंका, पाकिस्तान, नाइजीरिया, बांग्लादेश, भूटान, तमाम देशों के जो श्रमिक हैं उन कंपनियों में जा रहे हैं, और भारत के श्रमिकों की छटाई हुई है। मैं यूपी से आता हूं, यूपी और बिहार के लोग देश के अंदर दुनिया में घूम के भी श्रम करके अपनी जिंदगी चलाने का काम करते हैं, क्योंकि जनसंख्या वहां ज्यादा है। लेकिन जिस तरीके से छलावा हुआ, तो इसलिए बेरोजगारी की दर घटी है, इस तरह की साजिशें रची जा रही है भारतीय जनता पार्टी और संघ परिवार के लोगों के द्वारा, इसलिए चिंता का विषय, इसलिए यह चुनाव बहुत महत्वपूर्ण है। चुनाव इसके पहले भी हुए हैं, लेकिन जिस तरह से साक्षी महाराज ने कहा था, पता नहीं आपको, आप में से कितने लोग जानते हैं उस व्यक्ति के बारे में, लेकिन उसने भारतीय जनता पार्टी और संघ परिवार की जो अंदर की साजिश है उसको एक दिन साबित कर दिया था कि इस बार का चुनाव हो गया और हम लोग जीत गए, तो दोबारा इस देश में चुनाव की जरूरत नहीं। तो जरूरत है, लेकिन ये भाजपा चाह रही है कि उस जरूरत को खत्म किया जाए, भाजपा चाह रही है कि इस देश की संवैधानिक व्यवस्था को खत्म किया जाए, इसलिए लड़ाई लड़ने की जरूरत है। दोस्तों, इन्होंने कहा था कि हम गंगा को साफ करेंगे और माँ गंगा ने हमें बुलाया है, बनारस में जाने के बाद पहली बार भाषण दिया, पर आप सबको मालूम होगा कि पिछले 5 वर्षों में 3 माँ गंगा के भक्तों को अप्रत्यक्ष रूप से मार डाला गया, जो अनशन पर बैठे हुए थे किसी न किसी साजिश के द्वारा। और जितना बड़ा प्रोजेक्ट उस गंगा सफाई अभियान में शुरू हुआ, उमा भारती ने कहा था कि अगर 2018 तक माँ गंगा साफ नहीं हुई तो मैं जल समाधि ले लूंगी। आपको सवाल पूछना चाहिए उमा भारती से और नरेंद्र मोदी से कि क्यों नहीं जल समाधि ले रहे हो। आज 2019 में चुनाव होने जा रहा है, ये सरकार की रिपोर्ट है कि माँ गंगा पहले से भी ज्यादा मैली हो गई है, ये सवाल है दोस्तों। तो धर्म के नाम पर, जाति और मजहब के नाम पर जो परिस्थितियां पैदा की गई है इस देश के अंदर, देश के अंदर जो विकास और प्रगति के रास्ते चल रहे थे उन रास्तों को काटने का जैसे काम किया गया है, जिस तरीके से महिलाओं के खिलाफ हिंसा की घटनाएं बढ़ी है इस देश में, और पानी लेने के लिए ये कहानियां 100-200 साल पहले की हम लोग सुनते थे कि कहीं पानी लेने के लिए भी दलितों के ऊपर हमले होते हैं, लेकिन आज गुजरात में, महाराष्ट्र में, उत्तर प्रदेश में, बिहार में, तमाम देश के राज्यों में जो हमले हुए हैं, और अभी 4-5 दिन पहले गुजरात में दलित लड़की का बाल जिस तरह से पूरा खींचा गया, उसके चमड़े फाड़ दिए गए, ये घटनाएं बताती हैं कि उनकी मानसिकता क्या है, उनकी सोच क्या है, वो चाहते क्या है इस देश में करना, इसलिए लड़ने की जरूरत है, ये बात करने की जरूरत है। और मैं अंत में अपनी बात समाप्त करते हुए कहना चाहूंगा कि कांग्रेस पार्टी ने जो घोषणाएं की और विभिन्न हमारे जो क्षेत्रीय दल है, जो साथी है, जो पार्टियां हैं, सबके अपने अपने घोषणा पत्र आ रहे हैं, बहुत से ऐतिहासिक काम है जो होने जा रहे हैं इस देश में। तमाम कॉमरेड साथी हमारे साथ रहते हैं, मैं उनका सम्मान करता हूं, लेकिन मैं ईमानदारी के साथ कहना चाहता हूं दोस्तों कि सिर्फ कॉमरेड लिखने से कोई बड़ा साम्यवादी नहीं हो जाता। राहुल गांधी जी ने जिस तरीके की पहल की है और जिस तरीके के ऐतिहासिक कानूनों को लाने की बात कर रहे हैं इस देश में, मैं दावे के साथ कह सकता हूं कि आज विश्व में किसी महान साम्यवादी नेताओं की गणना हो तो राहुल गांधी जी का भी नाम उस कानून में है। लेकिन कभी इस बातों को लेकर लड़े थे कि सबको न्यूनतम आय की गारंटी होनी चाहिए, भारत दुनिया का पहला देश है, अगर कांग्रेस पार्टी, एनसीपी और हमारे मित्र दलों की सरकार आती है तो वो लागू होगा, इस देश में लागू होने जा रहा है। इसलिए इस बात को फैलाने की जरूरत है, 72,000 रुपए जो प्रत्येक परिवार को देने की योजना है,
5 करोड़ से अधिक परिवार है जो उस श्रेणी में आ रहा है, 25 करोड़ से अधिक लोग लाभान्वित होंगे। ये बात पहुंचाइए, आप गाँव में बूथों पर जाइए, गलियों में जाइए, बाजारों में जाइए, आप ये बात फैलाइए। उस घोषणा पत्र में आ रहा है कि सरकार आने के बाद इस देश में जो लाइसेंस का राज है उसको खत्म करने की कांग्रेस पार्टी ने पहल की है, कहा है कि हमारी सरकार आएगी तो 3 वर्षों तक आप कोई भी उद्योग धंधा शुरू करना चाहते हैं, शुरू करने के 3 वर्ष तक आपको किसी प्रकार का कोई दबाव और परेशानी नहीं होगी। 3 वर्ष बाद भी अगर आप लाइसेंस लेंगे तो आपको अधिकार दे दिया जाएगा। बहुत ऐसे क्रांतिकारी कानून शुरू करने की जो पहल है, चूंकि 2 दिन बाद घोषणा होनी है, मैं उस पर चर्चा नहीं करना चाहता हूँ। तमाम सम्मानित नेता एक साथ जुटेंगे और उसकी घोषणा करेंगे, वो अच्छा रहेगा, हम लोगों को कहना ठीक नहीं है। लेकिन हम बस यही कहना चाहेंगे दोस्तों कि करो और मरो की नीति पर इस देश की राजनीतिक व्यवस्था को बचाने के लिए, इस देश की संवैधानिक व्यवस्था को बचाने के लिए, और उन महापुरुषों की बातों को जिन लोगों ने पिछले 200-400 साल वर्षों में शुरुआत की थी, चाहे शिक्षा की बात हो, सावित्रीबाई फुले जी की, महात्मा फुले जी की, बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर की, तमाम कठिन परिस्थितियों में रहने के बाद, तमाम दर्द झेलने के बाद आपको और हमको जो अधिकार दिए थे, उन अधिकारों का हनन किया जा रहा है, उन नागरिक और मौलिक अधिकारों पर, उसको बचाने की लड़ाई है और हमारा आपका कर्तव्य है कि हम लड़ेंगे। और अंत में अपनी बात कहते हुए कि चले थे साथ मिलकर, चलेंगे साथ मिलकर, तुम्हें सुनना ही पड़ेगा मेरी आवाज़, सुनकर जिंदाबाद जाए।